कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तन, प्रवचन, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा, आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा. Thank you.
ब्रह्मा
सेवेला जी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा काय माझी वाणी माने न संतांसी रंजवो चित्तासे आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा दीन वत्सल दया सिंधु करुणा निधान अखिल कोट ब्रह्मांड नायक या सृष्टीचे आद्य पुरुष या सृष्टीचे निर्माते अशी असणारे भगवान श्री गणराय भगवान श्री गणेशांच्या पादस्पर्शाने पुण्यात झालेल्या स्थावर भूमीमध्ये भगवान श्री गणेशांच्या कृपा आशीर्वादाने अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज षडगुण ऐश्वर्य संपन्न रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमेत्म्याच्या कृपा आशीर्वादाने त्याचबरोबर साधकांचा माय बाप योग्यांची माऊली अनाथांची माई कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव संत श्री ज्ञानपरायण दीनवत्सल दयासिंधू करुणावंत सर्वभूत हिते रता जगद्गुरु जगद्वंदनीय संत सम्राट वैराग्यमूर्ती वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान असलेले जगद्गुरु तुकोबाराय अधिकारून सर्व संत संप्रदायाच्या कृपा आशीर्वादाने तर आद्य गुरु वैराग्यमूर्ती बालब्रह्मचारी एकनाथ जयरामबाबा भोसले यांच्या कृपाशीर्वादाने परमगुरु बालब्रह्मचारी गुंतवशी कागद महाराज यांच्या कृपाशीर्वादाने त्याचबरोबर श्री चिंचवड देवस्थान ट्रस्ट या ट्रस्टमधील सर्व विश्वस्तांच्या सहकार्य पवित्र भूमीतील सर्व वारकरी मंडळी त्या पवित्र भूमीतील सर्व कार्यरत असणारे सर्व गणेश भक्त मंडळी या समस्त ग्रामस्थ मंडळी ठेवून या सर्वांच्या सहकार्यातून भगवान श्री मंदावनीचे मुख्य पुजारी चालू असणारा भगवान श्री चिंतामणी देवतेचा जन्म उत्सव वर्ष 18 आणि मग या 18 वर्षामधील 5 दिवशीच्या कथारूपी सेवेला आपण प्रारंभ करीत आहोत. प्रथम दिनी आपण पाहिलेलं आहे की कशा प्रकारे वारकरी संप्रदायातील सर्व संत मंडळींनी भगवान श्री गणेशाला वंदन करून आपल्या कार्याची सुरुवात कार्यनिर्मितीला प्रारंभ केलेला आहे. तर नंतर आपण पाहिलेलं आहे की पंचदेव निर्मिती कथा. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे की शिव पार्वती विवाह सोहळा व पार्वती मातेला भगवान श्री गणेशांकडून पुत्र प्राप्तीचे वरदान. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे तिसऱ्या दिवशी भगवान श्री गणेशांचा जन्म जो शिव पार्वतीच्या पोटी पवित्र अशा लेण्याद्री पर्वतावरती झालेला आहे. भगवान गणेशांच्या अनेक बालक्रीडा आपण त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. काल आपण पाहिले नाही की आपण अष्टविनायक यात्रा करतो भगवान श्री गणेशांचं अवतार कार्य पवित्र अशा नैमिष अरण्यामध्ये सूत शौनकांचा जो संवाद चालू आहे शौनकांनी प्रश्न विचारलेला आहे की हे देवादी देवा सूत महाराज भगवान श्री गणेशांचे जे प्रमुख अवतार आहेत त्याचं वर्णन करा. शौनकांच्या प्रश्नांना उत्तर देत असताना सूत लोमहर्षण नावाच्या सूतांनी भगवान श्री गणेशांचे जे 8 प्रमुख अवतार सांगितलेले आहेत त्या अवताराचं वर्णन केलेलं आहे. आज आपण पाहणार आहोत
दुर्वांकुर महात्म्य व चतुर्थी व्रत महात्म्य. भगवान श्री गणेशांना दुर्वा का प्रिय आहे? आपल्या मनामध्ये जसा प्रश्न आहे तसाच प्रश्न पवित्र अशा नैमिषारण्य भूमीमध्ये शौनकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि मग तो प्रश्न लोमहर्षण नावांच्या सुतांना विचारण्यात आलेला आहे. ते पहा महाराज, आपण काल आम्हाला या ठिकाणी अष्टविनायक महात्म्य सांगितलं. भगवान श्री गणेशांना दुर्वा प्रिय आहे. त्या दुर्वा कोण आहेत? कशा प्रकारे भगवान श्री गणेशांच्या पूजेमध्ये या दुर्वांना प्रथम स्थान किंवा अग्रगण्य मानव जाऊ लागलेले आहेत याचं आम्हाला वर्णन करा. ह्या दुर्वा कोण आहे? त्यावेळेस सांगू लागलेले आहेत, सृष्टी निर्माण झाल्यानंतर ब्रह्मलोकामध्ये म्हणजे सत्य लोकामध्ये सत्ययुगाची ही घटना आहे. या सृष्टीची निर्मिती करून झाल्यानंतर एकदा ब्रह्मदेव ध्यानात आहेत आणि ध्यान करत असताना मनामध्ये चिंता आहे. कोणती चिंता आहे? की या सृष्टीची निर्मिती मी माझ्यापासून होत आहे. मग त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की 84 लाख योनी निर्माण झालेले आहे. ब्रह्मदेवांच्या शरीराच्या पुढच्या भागापासून धर्म निर्माण झालेला आहे, पाठीपासून अधर्म निर्माण झालेला आहे, 4 वर्ण निर्माण झालेले आहेत. आणि या सृष्टीचे प्रथम पुरुष प्रथम स्त्री म्हणजे स्वयंभू मनू आणि शतरूपा राणी यांचा देखील जन्म झालेला आहे. सृष्टीचा विस्तार करण्यास सांगितलेला आहे. 10 पुत्र ब्रह्मदेवांना सांगितलेले आहेत. तर नंतर सर्वात प्रथम आपण पाहिलं 4 पुत्र सांगितलेले आहेत. ते म्हणजे सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. तर नंतर 10 पुत्र सांगितलेले आहेत. हळूहळू सृष्टी वाढू लागलेली आहे. ब्रह्मदेवांना तर चिंता आहे की सृष्टी वाढण्यास प्रारंभ झालेला आहे, परंतु ही सृष्टी जर टिकवायची असेल, कार्यरत सृष्टी ठेवायची असेल, तर यासाठी अन्न निर्माण केलं पाहिजे. अन्न जर आपण निर्माण केलं तरच ही सृष्टी टिकेल अथवा वाढेल. आणि अशा चिंतेमध्ये ध्यानस्थ असताना या सृष्टीचं अन्न निर्माण कसं करायचं या चिंतेमध्ये ब्रह्मदेव असताना मनामध्ये भगवान श्री गणेशांचं ध्यान आहे. त्याचं वर्णन करत असताना मुद्गल मुनी या ग्रंथामध्ये मुद्गल पुराणामध्ये असं वर्णन करतात की प्रति पितामह तो ध्यान लावीत गजानन देवा शरण जात तेव्हा त्याच्या रोमातून जन्मत एक देवी अपूर्व. वर्णन करतात की पितामह ब्रह्मदेवांनी ज्यावेळेस ध्यान लावलेलं आहे, कोणाला शरण गेलेले आहेत? भगवान श्री गजाननांना, गणेशांना शरण गेलेले आहेत. आणि भगवान श्री गणेशांना शरण गेल्यानंतर ब्रह्मदेवांच्या शरीरातून एक अद्भुत अशी शक्ती निर्माण झालेली आहे. ध्यानात असताना एक अद्भुत अशी शक्ती, अद्भुत अशी प्रकृती, अद्भुत अशी एक देवी ब्रह्मदेवांच्या पासून ध्यानातून निर्माण झालेली आहे. कशी आहे ही देवी? 1000 अवयव या देवीला आहेत, 1000 हात आहेत, 1000 वदन आहेत, 1000 पाय आहेत. त्याचं वर्णन करत असताना मुद्गल मुनी म्हणतात की सर्वत्र तिचं हात पाय असत, सहस्त्रे वदने तिची शोभत, सहस्त्र अवयव विराजित ऐशी देवी पाहुनिया. ध्यानातून जाग केलेला आहे ब्रह्मदेवांना. ब्रह्मदेवांना ध्यानातून जाग केल्यानंतर ब्रह्मदेव विचारतात, हे देवी कोण आहेस तू? ब्रह्मदेवांच्या ध्यानातून प्रगट झालेल्या त्या देवीने हात जोडून ब्रह्मदेवांपुढे विनंती करते, हे पा देवरी देवा, आपण या सृष्टी निर्माते आहात, या सृष्टीचे आपण पितामह आहात. ज्या वेळेस
आपण ध्यान लावलेलं होतं ते ध्यानातून माझी निर्मिती झालेली आहे, ध्यानातून मी प्रगट झालेले आहे आपल्या शरीरापासून. कशासाठी आपण या ठिकाणी मला प्रगट केलेलं आहे ते सांगावं, आपली काय आज्ञा आहे ती मला सांगावी. आपण जशी आज्ञा देसाल त्या ठिकाणी तसं कार्य या ठिकाणी मी माझ्या हातून करेल असं सांगितल्यानंतर ब्रह्मदेवांनी त्या कन्येला ब्रह्मदेवांचीच कन्या ब्रह्मदेवांपासून निर्माण झाल्यामुळे हजारो हात आहेत, अवयव आहेत, पाय आहेत, मोठं शरीर आहे या देवीच. ब्रह्मदेवाने सांगितले, हे पहा पुत्री, या सृष्टीची निर्मिती माझ्यापासून झालेली आहे, सृष्टी मी निर्माण केलेली आहे, परंतु माझ्या मनामध्ये एक चिंता आहे की या सृष्टीची आता वाढ झाली पाहिजे, सृष्टीसाठी अन्न निर्माण करायचे. आणि म्हणून माझी अशी इच्छा आहे की या सृष्टी निर्मितीमध्ये तू थोडा हातभार लावावा, सहकार्य करावा. या त्रैलोक्यामध्ये अन्न निर्माण तू करावं, होकार दिलेला आहे त्या मुलीने. ब्रह्मदेवाने त्या शक्तीचं, त्या देवीचं अथवा नाम त्या कन्येचं नाव दुर्वा ठेवलेलं आहे. आणि दुर्वा नाव ठेवल्यानंतर दुर्वेला आदेश दिलेला आहे की हे पहा माते, या ठिकाणी या सृष्टीसाठी अन्न निर्माण करतो, परंतु ते शक्ती म्हणजे ते ब्रह्मदेवांची कन्या ब्रह्मदेवांना म्हणते की हे पहा पितामह, आपल्यापासूनच माझी निर्मिती आहे, आपणच मला कार्य सांगितलं आहे, आता हे अन्न कसं निर्माण करायचं, तेवढं सामर्थ्य माझ्यामध्ये नाही, तेवढी शक्ती माझ्यामध्ये नाही, तेवढं ज्ञान माझ्यामध्ये नाही. ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी उपदेश केलेला आहे, महादेवी या सृष्टीचे जे पालक आहेत, सृष्टी निर्माते आहेत, सृष्टीचे आद्य पुरुष आहेत, ज्या भगवंतापासूनच आम्ही पंचदेवांची निर्मिती झालेली आहे, अशा असणाऱ्या भगवान श्री गणेशांना तू शरण जा, भगवान गणेशांचं तू नामस्मरण कर. भगवान गणेशांचं नामस्मरण करून, तपश्चर्या करून, त्यांना प्रसन्न करून घे आणि त्यांच्याकडून तू वरदान प्राप्त करून घे अन्न निर्मितीसाठी, असं सांगितल्यानंतर दुर्वा मातेने ब्रह्मकन्येने त्या ठिकाणी आदेश घेतलेला आहे, आज्ञा स्वीकारलेली आहे आणि वनात जाऊन भगवान श्री गणेशांच्या आराधनेला प्रारंभ केला. दुर्वा मातेने भगवान श्री गणेशाच्या तपश्चर्याला प्रारंभ केलेला आहे
सहस्त्र वर्ष तपश्चर्या केलेली आहे. सहस्त्र वर्ष म्हणजे किती, 1000 वर्ष तपश्चर्या त्या ब्रह्मकन्येंनी केलेली आहे. 1000 वर्षाच्या तपश्चर्याचे दखल ज्या वेळेस भगवान श्री गणेश यांनी घेतलेली आहे आणि मग आपल्या स्वानंदातून त्या ठिकाणी प्रगट होऊन स्वानंद लोकातून भगवंत निघालेले आहेत. ज्या ठिकाणी दुर्वा माता म्हणजे ब्रह्मकन्या तपश्चर्या करत आहेत त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत, जागृत केलेले आहेत ध्यानातून. हे पहा देवी, कशासाठी तू माझी आराधना केली? तू जी तपश्चर्या केलेली आहे त्या तपश्चर्यावरती मी प्रसन्न आहे. तुला कोणता वर मागायचा आहे तो वर माग. त्यावेळेस ज्या वेळेस या दुर्वा मातेने भगवान श्री गणेशांना समोर पाहिलेला आहे, आनंद झालेला आहे की ज्यासाठी मी एवढा हट्टहास करत होते अशी असणारी ही भगवान श्री गणेश आज माझ्या समोर वर देण्यासाठी आलेले आहेत. दुर्वा मातेने वर मागितलेला आहे भगवान श्री गणेशांना. हे पा देवादी देवा, आपण या सृष्टीचे आद्य पुरुष आहात. ब्रह्मदेवांचे मी कन्या आहे आणि आपल्या आदेशानुसारच या ठिकाणी ब्रह्मदेव या सृष्टीची निर्मिती करत आहे. सृष्टी निर्मिती करत असताना या सृष्टीची वाढ होण्यासाठी अन्नाची गरज आहे. त्यामुळे माझ्या वडिलांनी आज्ञा दिली की या सृष्टीसाठी तू अन्न निर्माण कर, या सृष्टीसाठी तू हातभार लाव, सहकार्य कर. आणि म्हणून या ठिकाणी मी आपली तपश्चर्या केलेली आहे. भगवान श्री गणेशांनी तथास्तु म्हणून वरदान दिलेलं आहे. दुर्वा माता मागतात, देवा माझ्यामध्ये तेवढं सामर्थ्य द्या की या सृष्टीसाठी मी अन्न निर्माण करू शकेल. सबंध सृष्टीचा या सृष्टीची अन्नाची निर्मिती माझ्यापासून झाली पाहिजे असा मला एक वरदान द्या. तथास्तु म्हणून भगवान श्री गणेशांनी वरदान दिलेलं आहे आणि वरदान देऊन भगवान श्री गणेश अंतर्धान पावलेले आहेत, प्रगट झालेले आहेत. इकडे मात्र सत्य लोकांमध्ये दुर्वा माता आलेल्या आहेत, तपश्चर्याचं फळ पावलेलं आहे आणि मग दुर्वा मातेच्या शरीरातून विविध भागातून अन्नाची निर्मिती होऊ लागलेली आहे. तिच्या मस्तकापासून विविध जन्मले स्वर्गान, त्या योगी स्वर्गस्थ जन विविध रस भोगी ती. या ठिकाणी मुनिवर वर्णन करतात, सूत सांगतात शौनकांना की याच दुर्वा मातेच्या मस्तकापासून जी अन्नाची निर्मिती झाली, जे अन्न निर्माण झालं ते स्वर्गातील देवदेवतांसाठी निर्माण केलं मातेने. विविध रस भोगी ते, अनेक रसयुक्त अन्न निर्माण केलं दुर्वा मातेने आणि ते समर्पित करून टाकलेलं आहे स्वर्गातील लोकांसाठी. उदरापासून तिच्या निसृत विविध जन्मले, त्या समय उचित भूमी संस्थ जनते भोगीत नाना रसयुक्त तृप्तीकर. या मातेच्या उदरापासून जे अन्न निर्माण झालेलं आहे त्या या भूमीवरती लोक जे आहेत म्हणजे या पृथ्वीवरती या मृत्यू लोकांमध्ये जे लोक आहेत, ज्या काही अनेक योनी आहेत त्यांकरिता अन्न निर्माण केलं या पृथ्वी मातेने दुर्वा मातेने. तर नंतर मुद्गल मुनी वर्णन करतात, तिच्या पायापासून जे निर्माण झाले अन्न ते विविध षड्रस भोगून आनंदले पाताळ जन. या ब्रह्मकन्याच्या म्हणजे दुर्वा मातेच्या पायापासून जे अन्नाची निर्मिती झालेली आहे ते अन्न पाताळातील लोकांसाठी उपयोगी ठरलेलं आहे. बरेच दिवस गेलेले आहेत, बरेच दिवस जातात आणि मग ब्रह्मदेवांच्या आज्ञेनुसार दुर्वा माता अन्न निर्माण करू लागलेले आहेत भगवान श्री गणेशांच्या कृपा आशीर्वादाने. आणि ते दुर्वा मातेचं अन्न सर्वांनी सेवन केलेलं आहे. मग एका लोकामध्ये नाही, स्वर्गात नाही, मृत्यूत नाही, पाताळात नाही, तर स्वर्ग ब्रह्मांडामध्ये त्रैलोक्यामध्ये दुर्वा मातेचं कौतुक होऊ लागलेलं आहे की बाबा ब्रह्मदेवाने जी सृष्टी निर्माण केली होती त्या सृष्टी निर्मितीसाठी जी अन्नाची गरज होती, जे भोग लागत होते ते अन्न, ते भोग कोणी निर्माण केले? दुर्वा मातेने निर्माण केलेले आहे. आणि मग दुर्वा मातेपासून अन्नाची निर्मिती झाल्यामुळे सर्वजण सर्वत्र दुर्वा मातेचं कौतुक जय जयकार करू लागलेले आहे. परंतु घटित दिवसेंदिवस जातात, दुर्वा मातेचं कौतुक त्रैलोक्यामध्ये होत आहे. ज्या ज्या ठिकाणी दुर्वा माता जावं त्या त्या ठिकाणी त्यांचं स्वागत व्हावं, जगत जननी म्हणून त्यांना पुकारावं. हे जगासाठी देवी तू अन्न निर्माण केलेलं आहेस म्हणून जगत जननी त्या ठिकाणी म्हणतात दुर्वा मातेला. मग मात्र दुर्वा मातेच्या मनामध्ये
त्या ठिकाणी अहंकाराने जागा निर्माण केलेली आहे, दुर्बुद्धी सुचलेली आहे आणि विनाशाला कारण ठरणारी अशी ही जी दुर्बुद्धी आहे. मनामध्ये दुर्बुद्धी आलेली आहे, दुर्बुद्धीने प्रवेश केलेला आहे, वाईट विचार येऊ लागलेले आहे. परंतु प्राप्ती कशाची आहे? विनाशाची प्राप्ती आहे. सामर्थ्य नाश पावणार ही दुर्बुद्धी आहे. सावधान, हा जो अभिमान आहे ना त्याचे एक गुण आहे, हा जो अहंकार आहे ना या अहंकाराचा एक गुण आहे. कोणता गुण? ज्ञानोपराय वर्णन करतात, नवल अहंकाराची गोठी विशेष लगे अज्ञाना पाठी सज्ञानाच्या झोंबे कंटी नाना संकटे नाचणी. अशा प्रकारचा अहंकार आहे ना, त्या ठिकाणी हा अहंकार विनाशाला आमंत्रण देणारा अहंकार आहे. आणि अहंकाराने या दुर्बुद्धीने त्या दुर्वा मातेच्या शरीरामध्ये प्रवेश केलेला होता. दुर्वा मातेला असं वाटू लागलेलं आहे की या जगामध्ये मीच जगज्जननी आहे, या सृष्टीचं पालन पोषण मीच करते, या सृष्टीला अन्न मीच देते. म्हणून दुर्वा मातेने जगजननी आदिमाया आदिशक्ती जगदंबा पार्वती मातेची निंदा करू लागलेले आहेत. आता पार्वती मातेची का निंदा करू लागले आहेत दुर्वा माता? कारण देवादिदेव महादेव आहेत, त्यांच्या पत्नी स्वरूप त्या ठिकाणी पार्वती माता आहे. आणि पार्वती मातेचं कौतुक, पार्वती मातेला जगजननी दुर्वा मातेच्या अगोदर सर्वजण म्हणतात. आदिमाया आदिशक्ती शक्तीचा अवतार आहे. आपण पाहिलं पूर्वजन्मी कोण होत्या? दक्षकन्या सती माता. त्याच पुढच्या जन्मी पर्वतराज हिमालय यांच्या पोटी पार्वती माता झालेल्या आहेत. पार्वती मातेचा अधिकार वेगळा आहे,
परंतु तो अधिकार या ठिकाणी दुर्वा मातेला समजत नाही. कारण दुर्वा मातेला असं वाटतं त्रैलोक्यासाठी मी अन्न निर्माण करते, जगजननी मला म्हणावं. पार्वती माता काय करतात, ते तर दुर्वा मधून मत निंदी जगदंबा पार्वती प्रत म्हणे ही वृथाची असे ख्यात जगात जगदंबा नामे. दुर्वा मातेने काय करावं, ज्या ज्या ठिकाणी जावं ना त्या त्या ठिकाणी पार्वती मातेची निंदा करावी. अरे उगतच हिला तुम्ही जगदंबा म्हणता, उगीच हिला तुम्ही आदिशक्ती आदिमाया म्हणता. पार्वती मातेचे अनेकदा हे कानावरती गेलेलं आहे, परंतु पार्वती मातेने सोडून देतात बऱ्याच वेळा. अधिकाराने मोठा मोठे आहेत पार्वती माता. प्रत्येक गोष्टी त्या गोष्टीवरती पार्वती माता लक्ष देत नाही दुर्वा मातेच्या. परंतु एके दिवशी बराच काळ गेलेला आहे आणि भगवान श्री चंद्रदेव त्याच्या चंद्रलोकामध्ये त्यांच्या निवासस्थानी एका कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, एका समारंभाचं आयोजन केलेलं आहे. त्या सोहळ्यासाठी चंद्रलोकामध्ये सर्व देवांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे. दरबार भरवलेला आहे, दरबार भरवून त्या दरबारामध्ये त्या सभेमध्ये एका बाजूला सर्व देवदेवता आहेत, देवपत्न्या आहेत, दुसऱ्या बाजूला ऋषी आहेत, ऋषीपत्न्या आहेत, त्रैलोक्यातील देव त्रैलोक्यातील ऋषी म्हणून त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्या ठिकाणी सर्व देवपत्न्या बसलेल्या होत्या त्याच्याच समोर देव सर्व देवदेवता बसलेले होते. आणि मग चंद्रदेवतेने काय केलेलं आहे की या ठिकाणी आपल्या चंद्रलोकामध्ये सर्व अतिथी आलेले आहेत म्हणून त्यांच्या मनोरंजनासाठी त्या ठिकाणी अप्सरांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे. गायन वादन आणि नृत्य करायला संगीत दिलं आहे, आदेश दिलेला आहे. चंद्र भगवंताने स्वर्गातील अप्सरांना आमंत्रित करून सांगितलं आहे की या ठिकाणी तुम्ही एक कार्य करा, ज्या देवदेवता ऋषीमुनी या ठिकाणी उपस्थित आहेत ना त्यांच्या मनोरंजनाचं त्या ठिकाणी तुम्ही कार्य करा. चंद्र भगवंताच्या आज्ञेनुसार सर्व अप्सरा गंधर्व गायन करीत आहे, अप्सरा नृत्य करत आहे. परंतु झालं अघटित, सर्व देवपत्न्यांमध्ये पार्वती माता उपस्थित होत्या, त्यामध्ये दुर्वा माता देखील उपस्थित होत्या. आणि त्या भर सभेमध्ये भर दरबारामध्ये सर्वांच्या समोर सर्व देवपत्न्यांच्या समोर ऋषीमुनींच्या समोर देवदेवतांसमोर दुर्वा मातेने पार्वती मातेची निंदा केलेली आहे. आजपर्यंत माघ्या बोलणाऱ्या दुर्वा माता मात्र आज जगदंबा मातेसमोर आदिशक्ती पार्वती मातेसमोर सर्व देवपत्न्यांना सांगते की अरे कशाला तुम्ही या ठिकाणी या पार्वतीला जगदंबा म्हणता, जगजननी का म्हणता, काय केलेलं आहे या मातेने या सृष्टीसाठी. ब्रह्मकन्या आहे मी, पितामहांची कन्या आहे, हजार वर्षाची तपश्चर्या आहे माझी, भगवान गणेशांचं मला वरदान आहे. या सृष्टीतील असा एक तरी जीव आहे का जो माझ्याशिवाय राहील. त्रैलोक्यासाठी मी अन्न निर्माण करते. बराच वेळ गेलेला आहे, बराच वेळ गेलेला आहे आणि सर्वांसमोरच्या ठिकाणी ज्यावेळेस पार्वती मातेने ऐकलं की दुर्वा माता निंदा करतात, मग मात्र आपलं आसन सोडलेलं आहे, तारपणे रागावर उभ्या झालेल्या आहेत पार्वती माता. आणि दुर्वा मातेच्या दिशेने येऊन त्या ठिकाणी शापवाने उघडलेली आहे पार्वती मातेने, हे दुर्वा तुला कशाचा अभिमान झालेला आहे, ज्या गोष्टीचा तुला अभिमान झालेला आहे ना ते तुझं ज्ञान लोप पावेल आणि मृत्यूलोकामध्ये जाऊन तू गवताच्या रूपाला प्राप्त होशील. आदिमाया आदिशक्ती जगदंबा माता पार्वती माता अनेकदा सहन करतात, बराच वेळ पाहिली नाही. परंतु इथून माग पाठीमाग बोलणाऱ्या दुर्वा माता ज्यावेळेस सर्व देव पत्न्यांच्या समोर जगदंबा मातेची म्हणजे पार्वती मातेची निंदा करतात त्यावेळेस मात्र क्रोधित झालेले आहेत आणि रागाने शापवाणी बाहेर पडलेली आहे. ज्या गोष्टीचं ज्ञान तुला प्राप्त झालं आहे दुर्वा ते ज्ञान लोप पावेल आणि मृत्यू लोकांमध्ये जाऊन गवताच्या रूपाला तो प्राप्त होशील, गवताच्या योनीला जाऊन तो प्राप्त होशील. ही शापवाणी ऐकल्याबरोबर दचकलेले आहेत दुर्वा माता. आता पश्चाताप झालेला आहे, पहा त्या ठिकाणी एक भाव असा म्हणायचा. बऱ्याच काळ बऱ्याच वेळ त्या ठिकाणी ज्यावेळेस निंदा घडते त्यावेळेस देव जरी असतील देवदेवता असतील
तरी देखील सहन होत नाही काही मर्यादेनंतर। परंतु आमचा जो साधू वर्ग आहे त्याचं तुम्ही पहा, त्या दिवशी मी सांगितलं समाजामध्ये चार प्रमुख वर्ग आहेत, त्यातील जो शेवटचा वर्ग आहे ना त्या ठिकाणी आपला कोणी द्वेष केला तरी चालेल, परंतु आपल्याला त्याचा द्वेष करायचा नाही तर त्याला प्रसाद देऊन मुक्त करायचा आहे। येवन अंगावर येथून कला प्रसाद देऊन करावा किंवा कोणी पूजा करावी, परंतु काही मर्यादा सांगितलेल्या आहेत सहन करण्याच्या। परंतु ज्यावेळेस तुम्ही आमच्या साधूंच्या वर्गाकडे पाहता ना त्यावेळेस अद्वेष्टाम सर्व भूतानाम मित्र करून एवच, दुर्गा मातेला शाप ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी ताडपणे जागा झालेल्या आहेत। जाग्या झाल्या म्हणजे काय झालं, डोळे तर उघडेच होते, झोपी नव्हत्या गेल्या, परंतु जी भ्रमाची निद्रा लागलेली होती, जो भ्रम त्या ठिकाणी डोळ्यामध्ये होता, जो अभिमान होता, जो अहंकार होता, त्यातून जाग्या झालेल्या आहेत। पश्चाताप वाटू लागलेला आहे। आता वाटत ज्या देवाचं विस्मरण घडलं आपल्याकडून, ज्या भगवंताने हे शक्ती हे सामर्थ्य माझ्या ठिकाणी दिलेलं होतं त्याच देवाला मी विसरले, त्या देवाचं विस्मरण घडल्यामुळे या ठिकाणी अहंकाराने माझ्या मनामध्ये जागा केली असावी म्हणून मी जगदंबा म्हणजे आदिमाया अधिशक्ती पार्वती मातेची निंदा केली। घोर त्या ठिकाणी पाप घडलेलं आहे माझ्या हातून, आता या पापातून या संकटातून कोण माझी सुटका करेल? ज्या भगवंताने या ठिकाणी मला आशीर्वाद दिलेला होता ना, आपण त्याच भगवंताचा धावा करावा असं निश्चय केलेलं आहे दुर्वा मातेने। आणि पुन्हा एकदा वनामध्ये जाऊन बरेच वर्ष त्या ठिकाणी भगवान श्री गणेशांची आराधना केलेली आहे, अनेक वर्षांची आराधना झालेली आहे। आराधना झाल्यानंतर दुर्गा माता विनंती करतात भगवान श्री गणेशांना, हे पहा देवादी देवा, या ब्रह्मांडामध्ये त्रैलोक्यामध्ये कोणतीच अशी अशक्य गोष्टी तुमची नाही, एक माझ्यावरती कृपा करा। आपण जर माझ्यावर कृपा नाही केली तर पार्वती मातेचा शाप मला भोगावा लागेल आणि मृत्यू लोकामध्ये जाऊन मला गौताची योनीला प्राप्त व्हावं लागेल। पार्वती मातेच्या शापातून माझी सुटका करा देवादी देवा असं सांगितल्यानंतर भगवान श्री गणेश म्हणतात, हे पा दुर्वा माते, शाप सामान्याचा नाही, साक्षात माझ्या मातेचा म्हणजे पार्वती मातेचा हा जो शाप आहे ती शापवाणी खोटी ठरणार नाही, शापवाणी खरी ठरेल। परंतु मृत्यू लोकांमध्ये जाऊन जरी तू गवताच्या योनीला प्राप्त झाली, गवतरूपी निर्माण झाली, तरी सुद्धा या ठिकाणी मी तुला एक वर देतो की तू अमृतधारिका होशील, तुझ्यामध्ये तेवढं सामर्थ्य होईल, निर्माण होईल तुझ्यापासून अमृत निर्माण होईल, तू अमरत्व मी तुला प्रदान करतो। कोणी जरी त्या ठिकाणी तुझा नाश करायचं जरी ठरवलं ना तरी तुला विविध भागातून शरीराच्या तुला अंगुर फुटते, आणि एका लोकांमध्ये नाही ते त्रैलोक्यामध्ये तुला पूज्य ठरशील, पूज्यता तुला प्राप्त होशील। आणि या जगामध्ये दुर्वेश अन्य सुप्रिय नसत, दुर्वे विनमी निर्हारी जगात, दुर्वादल त्यागो न पूजित ते मानव शत्रु माझे। या मुद्गल पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे की भगवान श्री गणेशाने काय वर्णन दिलेलं आहे की दुर्वा माझ्या गणेश पूजेमध्ये तुम्हाला प्रिय ठरशील, अग्रगण्य ठरशील, अन्य कोणत्याही गोष्टी जरी नसल्या तरी चालेल, परंतु माझ्या पूजेमध्ये तुला एक अग्रगण्य स्थान राहील। आणि जो मानव दुर्वेशिवाय गणेश पूजा करेल ते मानव शत्रू माझे, कोणते दुर्वादल त्यागून पूजित, दुर्वेचा त्याग करून जर आपण भगवान गणेशांची पूजा करत असू तर भगवान गणेशांबरोबर शत्रुत्व त्या ठिकाणी प्राप्त होईल असं मुद्गल पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे। शौनकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे की तर नंतर काय घडलं, सुद्धा सांगतात की
पार्वती माती शापवाणी खरी ठरलेली आहे. सत्य लोकातून, सत्ययुगातून, त्या सत्य लोकातून म्हणजे ब्रह्मदेवांच्या लोकांपासून मृत्यू लोकांमध्ये आलेले आहे ते दुर्गा माता. गवताचं रूप प्राप्त झालेलं आहे त्यांना, परंतु याच दुर्गा माता भगवान गणेशांच्या पूजेमध्ये अग्रगण्य मानू जाऊ लागलेले आहेत. शौनक विचारतात, असा कोण एखादा प्रसंग आहे का, एखादा असा प्रसंग सांगा की जेणेकरून आमच्या मनातील संशय निघून जाईल की भगवान श्री गणेशांना खरंच दुर्गा प्रिय आहेत. शौनकांच्या प्रश्नांना उत्तर देत असताना सूत महाराज सांगतात की दो महर्षी नावाचे सूत म्हणतात की एकदा यमधर्माने आपल्या नगरीमध्ये एका महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि ते आयोजन करत असताना त्या ठिकाणी सर्व देवता उपस्थित आहेत. यमधर्माला प्रिय असणारी दक्षिण दिशेच्या दक्षिण दिशेला मुख करून ही सर्व सभा भरवण्यात आलेली होती आणि त्या सभेमध्ये तिलोत्तमा नावाची एक अप्सरा सुंदर आहे, रूपवान आहे, ती नृत्य करत आहे. तिला पाहिल्यानंतर त्या अप्सरेला पाहून कामाग्नी जागा झालेली आहे यमधर्माच्या. त्याच क्षणी वीर्यपात झालेला आहे आणि त्या वीर्यापासून एक असुर निर्माण झालेला आहे. त्या असुराच्या मुखातून डोळ्यातून ज्वाळा बाहेर पडत आहेत म्हणून त्या असुराला नाव दिलेलं आहे ज्वालासुर. हा ज्वालासुर जो यमधर्मांपासून त्याची निर्मिती झालेली होती, हा ज्वालासुर सृष्टीला त्रास देऊ लागलेला आहे. या ज्वालासुराचा त्रास ऋषीमुनींना होऊ लागलेला आहे, सर्व देवदेवतांना होऊ लागलेला आहे, स्वर्गातील देवांना त्रास भासू लागलेला आहे, नव्याने समुद्राला देखील त्रास भासू लागलेला आहे. कारण ज्या ज्या ठिकाणी जावं असुरांसमवेत संगती करून ज्वालासुराला वाटत पुन्हा स्वर्गामध्ये असुरांनी विराजित व्हावं, देवांचं राज्य निघून जावं म्हणून ह्या मुखातून डोळ्यातून ज्वाला बाहेर पडत आहे ज्वालासुराच्या. सबंध सृष्टीला त्रास देऊ लागलेले आहे ज्वालासुर. आता मात्र काय करावं, आपण कोणाला शरण जावं म्हणून विष्णू सहित ब्रह्मदेवांसहित देवेंद्रासहित सर्व कैलास पर्वतावरती आलेले आहेत. कैलास पर्वतावरती आल्यानंतर शिवजी ध्यानस्थ आहे, ध्यानातून जाग केलेला आहे शिवजींना. आपली चिंता प्रकट करतात, समोर मांडतात की हे पा देवाली देवा महादेवा, ज्वालासुर नावाचा जो दैत्य यमधर्मांपासून निर्माण झालेला आहे ना, त्याच्या ज्वालेतून त्या सृष्टीला त्रास होऊ लागलेला आहे, आपणच कृपा करा, आपणच त्याचा वध करावा. भगवान शिवजी म्हणतात, ज्वालासुर महाबलड आहे, महापराक्रमी आहे, शूरवीर आहे, या संकटातून आपल्याला एकच जण सोडवू शकत म्हणजे भगवान श्री गणराय. कैलास पर्वतावरती सर्व देवदेवतांनी मिळून शिवजी सहित भगवान गणेशाच्या आराधनेला प्रारंभ. विनंती करतात भगवंत आपण प्रगट व्हावं आणि या संकटातून आम्हाला मुक्त करावं. भगवान गणेश प्रगट झालेले आहेत आणि ज्वालासुरा बरोबर युद्ध केलेलं आहे. बराच काळ युद्ध चालू आहे, बराच वेळ झाला युद्ध चालू आहे, परंतु हा ज्वालासुर काही पराभूत होत नाही म्हणून भगवान श्री गणेश यांनी आपला देह मोठा केलेला आहे, त्या ज्वालासुराला दोन्ही हातामध्ये पकडलेला आहे आणि आपल्या मुखामध्ये टाकून गेलेला आहे. ज्वालासुराला गेल्यानंतर सर्व देवांमध्ये आनंद आहे, देवदेवता आनंदोत्सव साजरा करू लागतात, परंतु त्या ज्वालासुराचा त्रास भगवान श्री गणेशांना होऊ लागलेला आहे. आता आत गेल्यानंतर त्या ज्वालासुराच्या ज्वाळा भगवान गणेशांच्या शरीरामध्ये आतमध्ये त्रास देऊ लागले आहेत भगवान गणेशांना. म्हणून आता काय करायचं, आता सर्व देव पुन्हा चिंतित आहेत.
अश्विनी कुमारांनी नाना प्रकारची औषधे भगवान श्री गणेशांच्या अंगाला लावलेली आहे. इंद्राधिक देवतांनी अनेक उपाय केलेले आहेत. भगवान श्री विष्णू आलेले आहेत आणि भगवान विष्णूंनी चंदनाची उटी लावलेली आहे भगवान श्री गणेशांना, तरी काही फरक पडत नाही. भगवान गणेशांच्या शरीराचा जो दहा होत होता तो दहा शांत काही होत नाही. साक्षात चंद्रदेव भगवान श्री गणेशांच्या मस्तकावरती येऊन विराजमान झालेले आहेत. कारण भगवान श्री चंद्रदेवांमध्ये जी शीतलता आहे त्या शीतलतेमुळे तरी या ठिकाणी भगवान गणेशांचा दहा शांत व्हावा या उद्देशाने, परंतु दहा काही शांत होत नाही. सर्व देवदेवता चिंतित आहेत. भगवान गणेशांना आसन निर्माण केलेलं आहे बसण्यासाठी, परंतु भगवान गणेशांना बसू देखील वाटत नाही. त्या ज्वाला आतमधून त्रास देऊ लागलेले आहेत. आता काय करायचं? शिवजींनी डोळे जाकलेले आहेत, पुन्हा ध्यान करतात शिवजी. काय संकट आलं असावं? शिवजींच्या लक्षात आलं भगवान गणेशांना काय प्रिय आहे. शिवजींनी आज्ञा दिलेली आहे काही देवांना, सांगितलं आहे की तुम्ही मृत्यूलोकामध्ये जा आणि मृत्यूलोकामध्ये जाऊन दुर्वा घेऊन या. दुर्वा आलेल्या आहेत देवांनी आणि शिवजींच्या हातामध्ये दिलेल्या आहेत. आपल्या हातामध्ये दुर्वा स्वीकारून शिवजींनी भगवान श्री गणेशांच्या मस्तकावरती ते दुर्वा ठेवलेले आहे. आणि मग दुर्वा ठेवल्याबरोबर भगवान श्री गणेशांचा दहा शरीराचा दहा शांत झालेला आहे. सर्व देवांना वाटतं चमत्कार घडला, काय झालं? अरे नाना उपाय केले आपण, त्रैलोक्यातून औषध सामग्री मागवली तरी देखील भगवान गणेशांच्या शरीराचा दहा शांत होत नाही. आणि भगवान शंकरांनी हे गवत काय ऐकलं आणि डोक्यावर ते ठेवल्याबरोबर दहा शांत झाला. त्यावेळेस भगवान शिवजींनी सांगितलेलं आहे की सामान्य गवत नाहीये, तर हे काय आहे? दुर्वा आहे. भगवान गणेशांना प्रिय आहे असं सांगितल्यानंतर शिवलक म्हणतात, जशा प्रकारे आपण आम्हाला ही ज्वालासुराची कथा सांगितली, आमच्या मनामध्ये उत्सुकता आहे. खरंच दुर्वांकुर केल्यानंतर यश प्राप्त होतं? दुर्वांकुर केल्यानंतर भगवान गणेशांची प्राप्ती होते का? त्यावेळेस लोमहर्षण नावाचे जे स्रोत आहेत शौनकांना सांगू लागलेले आहेत. पूर्वी सत्ययुगामध्ये ब्रह्मदेवांच्या ब्रह्मलोकामध्ये सत्यलोकामध्ये कौंडिन्य मुनी आहेत आणि फिरत जात असताना ब्रह्मदेवांची भेटू वाटे आहे कौंडिन्य मुनींना. कौंडिन्य मुनी असमाधान प्रकट करतात ब्रह्मदेवांच्या पुढे. असमाधान प्रकट केल्यानंतर ब्रह्मदेव विचारतात, हे पहा मुनीवर, आपण साधू आहात, मुनी आहात, कसली चिंता, कोणत्या गोष्टीची चिंता आपण करता? त्यावेळेस कौंडिन्य मुनी सांगतात, हे पहा देवादि देवा पितामह, माझ्या मनाला काही समाधान प्राप्त होत नाही. असं एखादं स्थान मला तुम्ही सांगा की ज्या ठिकाणी गेल्यानंतर माझ्या मनाला समाधान प्राप्त होईल. त्यावेळेस ब्रह्मदेवांनी कौंडिन्य मुनीने एक स्थान सांगितलं. कोणती जागा? कौंडिन्य मुनींना सांगतात, हे पहा, आपण पत्नीसहित जावं त्या स्थावर पवित्र अशा कदंब नगरीमध्ये. हॅलो, त्या ठिकाणी जे मूळ गंगा वाहते त्या ठिकाणी गणेश तीर्थ आहे.
त्या ठिकाणी जावं, आपण राहावं, भगवान श्री गणेश त्या ठिकाणी उपस्थित आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण गुरुवांकूर करावं. ब्रह्मदेवांच्या आदेश स्वीकारून कौंडिण्य मुनी या पवित्र भूमीमध्ये आलेल्या आहेत. आल्यानंतर एक आश्रम निर्माण केलेला आहे. कौंडिण्य मुनी समवेत आश्रय माता मुनींच्या पत्न्या आहेत, त्या उपस्थित आहेत. कौंडिण्य मुनीचा नित्यनेम चालू झाला, दररोज सकाळी उठावं, पवित्र मूळ गंगेचं स्नान करावं, गणेश तीर्थाचं स्नान करावं, भगवान श्री गणरायांचं दर्शन करावं. आश्रमामध्येच एक मूर्ती स्थापन केलेली होती, भगवान श्री गणेशांची पूजा करावी आणि त्या पूजेमध्ये दुर्वा आणाव्यात. हा नित्यनेम चालू झाला असताना बरेच दिवस लटून गेलेले आहेत. आश्रय माता कौंडिण्य मुनींना विचारतात एके दिवशी, हे पा मुनीवर, आपण ज्या ठिकाणी राहत आहे या वनामध्ये अनेक प्रकारचे फुलं आहेत, फुलझाडे आहेत, फळं आहेत, तरी सुद्धा आपण हे गवत का वाहता भगवान गणेशांना? कौंडिण्य मुनींनी सांगितलं आहे, हे सामान्य गवत नाही, साक्षात ब्रह्मकन्या आहे आणि भगवान श्री गणेशाच्या वरदानामुळेच गणेशांच्या पूजेमध्ये हिला प्रथम स्थान आहे. काहू एवढी श्रेष्ठ आहे का दुर्वा? त्यावेळेस कौंडिण्य मुनी सांगतात, हो, दुर्वांकुराचं महत्व काय? दुर्वांकुरे अर्चित एकदंत, या सम अन्य नसे पुण्यवंत, तो तरेल ते नवल नसे सत्य, त्याच्या दर्शने बहुत तरती. मुद्गल मुनी सांगतात, म्हणजे कौंडिण्य माता आश्रय माताला सांगतात, हे पहा आश्रया, दुर्वांकुर भगवान गणेशांना एवढं प्रिय आहे की गणेश पूजेमध्ये, गणेश साधनेमध्ये दुर्वांकुराशिवाय अन्य कोणतं श्रेष्ठ साधन नाही, आणि जो दुर्वांकुर करेल तोच करेल ह्यात नवल नाही. तर दुर्वांकुर कोण करत असेल आणि ते जर कोणी पाहिलं दुसऱ्याने, तर जो करणारा देखील तरेल, आणि ज्याच्या डोळ्यांनी ते दुर्वांकुर अर्पण करताना पाहिले भगवान गणेशांच्या मस्तकावरती, तो देखील तरेल. तो तरेल तेन बोल नसेल सत्य, तयाच्या दर्शने बहुत तरते. परंतु आश्रय मातेला काही विश्वास बसत नाही. आश्रय माता म्हणतात, आम्ही दुर्वांकुर करावं, भगवान गणेशांना प्राप्त करून घ्यावं, परंतु किती करावं? कौंडिण्य मुनी सांगतात, असा काही नवस नाही की अनेक दुर्वा आणाव्यात आणि त्या दुर्वांकुर करावं भगवान गणेशांचं. पुन्हा एकदा हा ज्वालासुराचा प्रसंग कौंडिण्य मुनींनी आश्रय मातेला सांगितलेला आहे. एक जरी दुर्वा असेल थोर प्रेमाचा भूकेला, 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 हाती दुष्काळ दयाला, थोर प्रेमाचा भूकेला, हाती दुष्काळ दयाला, हाती दुष्काळ. महाराज वर्णन करतात की थोर प्रेमाचा बुकेला आणि हाची दुष्काळ तयाला. कौंडिण्य मुनी सांगतात आश्रय मातेला, हे पहा, एक दुर्वा जरी भगवान गणेशांना अर्पण केली ना, तर एका दुर्वामध्ये एवढं सामर्थ्य आहे, एवढं सामर्थ्य, एका बाजूला एक दुर्वा आणि दुसऱ्या बाजूला दुर्घटनेतील अनेक शक्ती, परंतु शुद्ध भाव पाहिजे त्या भगवंताला, दुसरं काय कशाची गरज नाही. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, आणि बळे विन शक्ती बोलू नये. Oh,
दर्शन करतात की अन्य कोणता अट्टहास करू नका, एकच अट्टहास करा, कोणता शुद्ध भाव मनामध्ये निर्माण करा। भाविकांची आवडी देवा करी सेवा निज प्रीती, त्या भावामुळे तो प्रसन्न होतो। किंवा त्या दिवशी आपण पाहिलं की भावामुळे त्याला आकार येतो, आणिला हे रूपाबळे करुणेकडे हरिदासी। त्या निर्गुण निराकार भगवंताला साधू संतांनी सगुण साकार बनवलेला आहे, परंतु सगुण साकार बनवत असताना मागणी करतात की भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, तर काय द्या, प्रेम सुख दे, 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 हो प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे। भाव म्हणजे काय, ते भगवंताविषयी अंतर मनामध्ये जागृत झालेली एखादी अवस्था, त्या अवस्थेला तुम्ही भाव असं म्हणू शकता। त्या भगवंताला त्याची गरज आहे। सब सेवा
प्रभूची प्रेम सगाई असा हा अमोल अनन्य भाव सांगितलेला आहे भक्तीमध्ये। कौंडल्य मुनी सांगतात की दुर्वांकुर करत असताना असा काही नवस नाही की अनेक दुर्वा असावेत, परंतु एक दुर्वा जरी अर्पण केलेले तरी देखील भगवंतापर्यंत शुद्ध भावाने जर अर्पण केल्यानंतर भगवंत तिचा स्वीकार करतो। बर ठीक आहे, तोंड आश्रय मातेला काही विश्वास बसत नाही सांगू लागले आहेत कौंडल्य मुनी। अवंती नगरीचा एक राजा आहे, त्याचं नाव आहे सुलभ राजा। त्या राजाच्या पत्नीचं नाव आहे समुद्रा राणी। थोर गणेश भक्त आहे हा राजा। नित्य उठावा, भगवान गणेशांची पूजा करावी आणि मग अन्य कारभाराला प्रारंभ करावा असा हा राजा आहे। एके दिवशीचा प्रसंग, हा राजा पूजा करत आहे आणि पूजा करत असताना त्या राजाच्या नगरीमध्ये मधुसूदन नावाचा एक ब्राह्मण आलेला आहे। त्या मधुसूदन नावाचा जो ब्राह्मण आहे, ह्या ब्राह्मणाचं रूप थोडं विचित्र आहे। राजा पूजा करत आहे, दारामध्ये मधुसूदन नावाचा ब्राह्मण आलेला आहे। त्या ब्राह्मणाकडे पाहून राजा हसलेला आहे। त्या ब्राह्मणाच्या रूपाला पाहून राजा हसलेला आहे। मधुसूदन ब्राह्मणाला वाटतं, हा राजा आहे, देवपूजा करतो आणि देवाला देवपूजा सोडतो, माझ्या रूपाला काय हसतो? म्हणून मधुसूदनला राग आलेला आहे आणि रागाने मधुसूदनला शाप दिलेला आहे, हे राजा अर्जा रूपाने तुला अभिमान झाला, ते रूप तुझं नष्ट होईल आणि तू बैलाच्या रूपाला प्राप्त होशील असं सांगितल्यानंतर तो सुलभ राजा आहे, त्याच्या पत्नीचं नाव समुद्र राणी, तिने देखील विचार केला, ह्या ब्राह्मणाने कोणता शाप दिला? त्याच्याकडे पाहून फक्त हसल्यामुळे माझ्या पतीला शाप दिला? राणीला राग आलेला आहे, राणीने देखील शाप दिला त्या ब्राह्मणाला की तू गाढव होशील। त्या मधुसूदन नावाच्या ब्राह्मणाने शाप दिला राजाला, तू बैल होशील, आणि त्या राणीने शाप दिला त्या ब्राह्मणाला की तू गाढव होशील। पुन्हा राग आलेला आहे मधुसूदन ब्राह्मणाला, आणि ज्या राणीने शाप दिला त्याच राणीला परत शाप दिला की तू चांडाळीन होशील, आणि शापवाणी खरी ठरली आहे। पहा, तत्क्षणी त्याच अवंती नगरीमध्ये राजाला बैलाच्या योनीला जावं लागलं। मधुसूदन नावाचा जो ब्राह्मण आहे त्याला गाढव व्हावं लागलं आणि ही राणी चांडाळीन झालेली आहे। भाद्रपद महिना आहे, नित्य पाऊस पडत आहे। त्या अवंती नगरीमध्ये एक गणेश मंदिर आहे, त्या गणेश मंदिरामध्ये आता उत्सव साजरा होत आहे। कशाचा उत्सव? भाद्रपद महिन्यातील चतुर्थी आहे, ज्या दिवशी भगवान गणेशांनी अवतार घेतलेला आहे, अवतार धारण केलेला आहे, अशी ती चतुर्थी आहे। त्याच दिवशी अवंती नगरीमध्ये पाऊस पडत आहे आणि गणेश मंदिराच्या परिसरामध्ये ही चांडाळी झालेली आहे। कोणती चांडाळी? समुद्रा राणी, म्हणजे सुलभ राजाची पत्नी त्या ठिकाणी उपस्थित आहे। पाऊस पडत आहे, दिवसभर उपाशी आहे ती चांडाळी। चतुर्थी असल्यामुळे नाईलाजाने तिचा उपवास घडलेला आहे। तिला वाटतं आता पाऊस पडतो, अंग भिजलेलं आहे म्हणून, थंडी वाजत आहे म्हणून आपण गवत गोळा करावं, गवत गोळा करून शेकोटी करावी, शेक घ्यावा म्हणून त्या चांडाळीने गवत गोळा केला। अन्य गावांमध्ये कोणी त्या ठिकाणी दान दिलेले नाही, भिक्षा दिलेली नाही, म्हणून आता आपण मंदिरामध्ये तरी जावं, त्या ठिकाणी काही प्रसाद असेल तो स्वीकारावा, त्या उद्देशाने हे चांडाळीन आलेलं आहे मंदिराजवळ। गवत गोळा केलेलं आहे, एका झाडाखाली ते गवत ठेवलेलं आहे, समोरच मंदिर आहे। आता ते गवत पेटवायचं आहे, परंतु पेटवण्यासाठी सामुग्री पाहिजे, काहीतरी साधन पाहिजे ना पेटवण्यासाठी। त्या चांडाळीने शोध घेते कशा प्रकारे हे गवत आपण पेटवावं, तेवढ्यामध्ये तो बैल त्या ठिकाणी आलेला आहे आणि ते गाढव त्या ठिकाणी आलेला आहे। दिवसभर बैल देखील उपाशी आणि गाढव देखील उपाशी, आणि त्या बैलाची आणि गाढवाची नजर पडली त्या गवतावर। चांडाळीने जे गवत आणून ठेवलं होतं त्या गवतावर ती नजर पडलेली आहे। बैलाला वाटतं आपण जावं आणि ते गवत घ्यावं, गाढवाला सुद्धा वाटतं आपण जावं आणि ते गवत घ्यावं। गवतापाशी दोघे आलेले आहेत, परंतु ते गवत घ्यायचं कोणी याच्यावरून वाद निर्माण झालेला आहे आणि गाढवाने गवत उचलल्यामुळे बैल धावू लागलेला आहे गाढवाच्या मागे।
पुढे बैल पळत आहे माग गाढव पळत आहे, पुढे बैल पळत माग गाढव पळत आहे, हे मात्र पाहिलं त्या चांडाळीने म्हणजे समुद्र गाडीने त्या ठिकाणी आलेली आहे आणि तिने एक काठी घेतली आणि काठी घेऊन बैलाच्याही माग आणि गाढवाच्याही माग मग पळता पळता धावता धावता त्यांच्याकडून काय झालेलं आहे पहा, त्यांच्याकडून एक पुण्यकर्म घडलेलं आहे. ती कशी पळत आहे, भगवान गणेशाचं जे मंदिर आहे ना त्या गणेशाच्या मंदिराला प्रदक्षिणा करत आहे. धावत असताना एक त्या बैलाच्या पायाला लागलेला आहे गवताच्या काडीला, ते गवताची काडी उडलेली आहे आणि ती काडी उडून भगवान गणेशांच्या मस्तकावर जाऊन पडलेली आहे. काय नशीब आहे भगवान गणेशांना वाटत, अरे कोण हा भक्त असावा, गणेश चतुर्थीचा दिवस आहे, उपवास घडलेला आहे, मानव तर माझी पूजा करतो परंतु असा कोण गणेश भक्त आहे बैल योनीतील की ज्याने माझी पूजा करावी. प्रसन्न झालेले आहेत भगवान श्री गणराय. स्वानंद लोकातून आपले दूत पाठवलेले आहेत, त्याने सांगितलं आहे की त्वरित तुम्ही अवंती नगरीमध्ये जा, त्या ठिकाणी जो बैल आहे, जे गाढव आहे आणि जे चांडळी आहे म्हणजे कोण आहे ते सुलभ राजा आहे, समुद्र राणी आहे आणि मधुसूदन नावाचा तो ब्राह्मण आहे, परंतु एकमेकांना शाप दिल्यामुळे त्यांना ही अवस्था प्राप्त झालेली आहे. प्रसन्न आहे मी त्यांच्या भक्तीवरती. काय केलं त्यांनी, मनाने ठरवलं होतं का भगवान गणेशांना दुर्वा अर्पण करायच्या, नाही, परंतु धावत असताना सहजच एक काडी गवताची उडलेली आहे पायातून आणि ती भगवान गणेशांच्या मस्तकात जाऊन पडलेली आहे. गणेशदूत आलेले आहेत त्या अवंती नगरीमध्ये. गणेशदूतांना पाहिल्यानंतर जे विमान भगवंताने पाठवलेलं होतं त्याचं तेज जेवढं होतं, अवंती नगरी तेजमय झालेली आहे, सर्व नगरी त्या ठिकाणी पाहण्यास येत आहे. त्या गणेश दूतांनी पुन्हा स्वस्वरूपाला प्राप्त करून दिलेलं आहे, म्हणजे त्या गाढवाला मधुसूदन स्वतःच स्वरूप प्राप्त केलं पाहिलं. चांडाळीने समुद्राने झालेली आहे आणि बैल हा सुलभ राजा झालेला आहे. काय घडलं यांच्याकडून की साक्षात स्वानंद लोकातून विमान यावं, त्यावेळेस सांगू लागले आहे की यांच्याकडून नाईलाजाने एक दुर्वांकुर घडलं. त्या दुर्वांकुराचं एवढं पुण्य आहे की तुम्ही मनाने जरी नाही ठरवलं, सहज जरी तुमच्याकडून दुर्वांकुर घडलं तरी सुद्धा भगवान श्री गणेशांच्या स्वानंद लोकाची प्राप्ती तुम्हाला होईल. हा प्रसंग आश्रय मातेला कौंडण्य मुनीने सांगितला आहे, तरी सुद्धा आश्रय मातेला काही विश्वास बसत नाही, पण कौंडण्य मुनी एक आग्रह करतात, हे पा ही एक दुर्वा घेतो, स्वर्ग लोकांमध्ये जा आणि स्वर्ग लोकांमध्ये जाऊन देवेंद्र आणि इंद्रदेवतेकडून त्या दुर्व्याच्या वजना एवढं सुवर्ण म्हणजे सोनं तू घेऊन ये. दुर्वा माता हसलेल्या आहेत, अहो मुलीवर ही दुर्वा मी जर स्वर्गामध्ये घेऊन गेले आणि देवेंद्रच्या सभेमध्ये जाऊन मी जर विचारणा केली माझ्या दुर्वाच्या वजना एवढं सोनं द्या तर हसतील माझ्यावर सर्व लोक. कौंडण्य मुनी सांगतात हसले तर हसू दे परंतु मला जास्त सोनं नको आणो, केवढं सोनं आण ह्या दुर्व्याचा वजन एवढं. आश्रय मातेने या ठिकाणी निरोप घेतलेला आहे, आज्ञा स्वीकारलेली आहे, स्वर्गामध्ये आलेले आहेत आश्रय माता. देवेंद्रांना आश्रय मातेने ज्यावेळेस पाहिलं देवेंद्र आणि त्यावेळेस आनंद वाटलेला आहे की ऋषीपत्नी आलेली आहेत, साधूपत्नी आलेली आहेत, त्यांचं स्वागत केलेलं आहे, त्यांना बसण्यासाठी आसन दिलेलं आहे. विचारतात माते कोणत्या कारणासाठी या ठिकाणी आलात आपण, सांगितलं आहे पहा देवेंद्रा माझ्या हातामध्ये ही दुर्वा आहे आणि या दुर्व्याच्या वजनाचं मला सोनं पाहिजे. देवेंद्र सुद्धा हसलेला आहे. इंद्रदेवाला वाटतं माझी तू चेष्टा करते का, माझी काय कमी आहे या स्वर्गामध्ये, काय कमी आहे, अमृत आहेत त्यामध्ये, नो आहे नाना रत्न आहे, तू बरा एवढी संपत्ती आहे आणि तू काय मागतेस ते दुर्वा एवढं अन्न, दुर्गा एवढं दुर्गेच्या वजनाचं सोनं, तुला काय पाहिजे ते दुसरा माग, जेवढं पाहिजे तेवढं माग मी द्यायला तयार आहे. त्यावेळेस आश्रय मात्र नकार दिलेला आहे देवेंद्रांना आणि सांगितलेलं आहे हे पहा देवाजी देवा इंद्रदेवा मला तुमची अन्य सोन्याची गरज नाही, मला दुर्गाच्या वजना एवढंच सोनं द्या. बरं ठीक आहे, त्या ठिकाणी तराजू आणलेला आहे, एका पारड्यामध्ये दुर्वा दलमध्ये दुर्वा ठेवलेला आहे एक दुर्वा आणि मग दुसऱ्या पारड्यामध्ये सुवर्ण आणून ठेवतात. परंतु चमत्कार घडलेला आहे, दुर्व्याच्या वजना एवढं सोनं आणायचं कुठून, हा प्रसंग निर्माण झाला समोर. काय वजन असेल एखाद्या सामान्य दुर्व्याचं, देवेंद्रने आपल्या शरीरावरील त्या ठिकाणी सुवर्ण टाकलं, स्वर्गातील सर्व सुवर्ण टाकलं,
आणि ह्या चमत्कार पाहण्यासाठी वैकुंठावरून भगवान विष्णू आलेले आहेत, ते ब्रह्मदेव आलेले आहेत, त्यांनी देखील आपलं सुवर्ण टाकलं. कुबेराला बोलवलं, कुबेराचं सुवर्ण टाकलं तरी त्या दुर्गेच्या वजना एवढं सुवर्ण काही मिळेना. इंद्रदेवाला आता मनामध्ये पश्चाताप वाटतो, अरे त्या ऋषी माता आपली परीक्षा पाहण्यासाठी तर आले नसाव्यात ना. मनामध्ये विचार करतात, हे पाहिजे माता, काही मोठं पाप घडलं का आमच्याकडून, आपण या ठिकाणी आलात, आल्यानंतर सुवर्ण मागितलं परंतु आम्ही हसलो तुमच्यावरती, या दुर्गेच्या वजना एवढं सोनं आम्ही कसं देणार. त्यावेळेस आश्रय माता म्हणतात की हे पहा देवाडी देवा, या ठिकाणी तुमचं काही चुकलं नाही परंतु माझीच चुकी होते, ते सुख सुधारायचं काम मी करते. आता मला वाटायचं माझे पती भगवान गणेशांना दुर्वा अर्पण करतात, हे गवत का अर्पण करतात, अनेक साधन आहेत भगवंताला अर्पण करण्यासाठी, अनेक नाना प्रकारचे सुंदर फुले आहेत, फळं आहेत, तरी देखील भगवान गणेशांना दुर्वाच का अर्पण करतात. म्हणून माझ्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला होता आणि तो संभ्रम दूर करण्यासाठी या ठिकाणी माझ्या पतीनेच म्हणजे कौंडिन्य मुनीनेच मला आदेश दिलेला होता की या दुर्गेच्या वजना एवढं सोनं स्वर्गामध्ये घेऊन या, मला कसल्याच प्रकारचं सुवर्ण नको तुमचं मला. त्यावेळेस आश्रय माता देवेंद्रला म्हणतात की दुर्वांकुराच्या समान नसे आणि कठोर साधन, तरी मी आता हे मग घेऊन काय करू ययासी. त्यावेळेस देवेंद्र हट्ट करतो, माते या ठिकाणी तुम्ही आलात, काहीतरी घेऊन जावं. त्यावेळेस आश्रय माता म्हणतात, देवेंद्र काय न्यावं मी, त्या दुर्वांकुराचे सामान काय आहे का तुझ्या घरीमध्ये, नसे आणि कठोर साधन, दुसरं अन्य कोणतं साधन नाही, आणि मग हे म्हणजे सुवर्ण, दुर्गेसारखं दुसरं साधनच नाही, आणि या राज्य तुझ्या स्वर्गातील सुवर्ण घेऊन मी काय करावं. आता मात्र आश्रय मातेला समजलेलं आहे आणि आश्रय माता पुन्हा या पवित्र अशा स्थावर भूमीमध्ये आलेल्या आहेत, कौंडिन्य मुनींच्या समोर उभ्या आहेत. मुनिवर, या दुर्वांकुराचा महिमा मला कळलेला आहे, आता मला समजलेलं आहे की तुम्ही का नित्य भगवान श्री गणेशांची दुर्वांकुर करून पूजन करता, अघाध महिमा आहे दुर्गाचा. शौनकाने विचारलं, सूत महाराज आम्ही तृप्त झालो आज हा दुर्वांकुर महिमा ऐकून. सत्ययुगामध्ये सत्ययुगातला प्रसंग तुम्ही आम्हाला सांगितला, तदनंतर कोणी दुर्वांकुराने भक्ती केली का, त्यावेळेस सांगितलं आहे भगवान गणेशाने स्वतःच एके दिवशी आपल्या भक्ताच्या मनातील भाव जाणून भक्ताला भेट देण्यासाठी आलेले आहेत, परंतु येत असताना दोन कामं केलेली आहेत. कोणती दोन कामं केलेली आहेत? प्रथम काम केलेलं आहे म्हणजे जनक राजाला जो अहंकार जो गर्व झालेला होता त्या गर्वाचं हनन केलेलं आहे, आणि दुसरं काम त्याच जनकपुरीमध्ये त्रिशिरा नावाचा एक ब्राह्मण राहत आहे, एक द्विज राहत आहे, त्याला दर्शन देऊन त्याला प्रसन्न देखील केलेला आहे. सांगू लागलेले आहेत, जनक राजा हा विदेही राजा आहे, मिथिला नगरीचा राजा, थोर पुण्यवान हा राजा आहे, शूरवीर आहे, पराक्रमी आहे. या जनक राजाच्या जनकपुरीमध्ये म्हणजे मिथिला नगरीमध्ये एक नित्यनेम असायचा, दररोज अन्नदान असायचं, दररोज. एके दिवशी नारद मुनींना देखील कुतूहल निर्माण झालेला आहे. नारद मुनी मनामध्ये म्हणतात, अरे जनकपुरीमध्ये मिथिला नगरीमध्ये जनक राजाच जे अन्नदान चालू आहे ते अन्नदान आपण देखील डोळ्याने जाऊन पाहावं. त्या उद्देशाने नारद मुनी आलेले आहेत मृत्यू लोकांमध्ये, मिथिला नगरीमध्ये येतात. नारद मुनींना पाहिल्यानंतर जनक राजाला आनंद झालेला आहे की साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा. जनक राजा मनामध्ये म्हणतो की या ठिकाणी अनेक जन्मात माझं पुण्य असेल म्हणून या ठिकाणी मला साधूची भेट झाली. म्हणून नारद मुनींना स्वागत केलं, नारद मुनींच उंच आसनावर बसवलेलं आहे, येतो तुझ सन्मान आदरयुक्त पूजा केलेली आहे. नारद मुनी म्हणतात, हे पहा जनक राजा, अरे हे जे पुण्य कर्म तू करत आहेस ना त्याचे चर्चा त्रैलोक्यामध्ये आहे, तुझे अन्नदान जे करतो तू त्रैलोक्यामध्ये त्याची चर्चा आहे, भगवान गणेशांचा कृपाशीर्वाद असं म्हणावं लागेल.
म्हणून हे तू अन्नदान करतोस, तुझ्याकडून एवढं पुण्य कर्म होतं. त्यावेळेस जनक राजा नारद मुनींना म्हणतो, नारद महर्षींना जनक राजा म्हणाले की हे पहा दिवाळी देवा, हे जे करतो हे सर्व मी करतो, यामध्ये अन्य कोणाचाही सहभाग नाही, इतर कोणाचा कसला कृपा आशीर्वाद, माझ्याच पुण्याई मी सर्व हे मी करतो. नारद महर्षींना मनामध्ये वाईट वाटत, अरे एवढं चांगलं काम जनक राजा करत आहे, परंतु त्या ठिकाणी या राजाच्या मनामध्ये मी निर्माण झालेला आहे, आता काय करायचं, या राजाचा गर्व हरण केला पाहिजे, म्हणून मिथिला नगरी सोडलेली आहे. राजाला कोणत्याच गोष्टीची कल्पना दिलेली नाही, अगदी आनंदामध्ये मिथिला नगरीचा निरोप घेतलेला आहे नारद महर्षींनी. आणि तत्क्षणी स्वानंद लोकांमध्ये भगवान श्री गणेशांच्या दरबारामध्ये नारद महर्षी पाहतात. येण्याचं कारण विचारलेलं आहे भगवान श्री गणेशांनी, मुनिवर आपण का आलात? त्यावेळेस नारद महर्षी सांगतात, हे पा देवादी देवा, माझी अशी एक इच्छा आहे, मिथिला नगरीचा जो राजा आहे त्याचं नाव आहे जनक. हा जनक राजा फार मोठा पुण्यवान आहे, शूरवीर आहे, पराक्रमी आहे. या राजाचा एक नियम चालू आहे, त्या राजामध्ये दररोज नित्यनियमाने अन्नदान चालू आहे, हजारो लोक त्याचा लाभ घेतात. एके दिवशी मी त्या ठिकाणी गेलो, सहज बोलता बोलता माझ्या लक्षात आलं की जनक राजाला गर्व झालेला आहे. जनक राजाला वाटतं हे जे अन्नदान चालू आहे ना, हे माझ्यामुळेच मीच करतो असं जनक राजाला वाटतं. माझी अशी विनंती आहे, आपण त्वरित जावं, लवकर जावं आणि त्या जनक राजाला सावध करावं, सावध करून त्याला जाग करावं की बाबा आपण फक्त निमित्त मात्र आहोत. नारद असे प्राणी किंवा देता देव विता, देता देव विता तेथे याची सत्ता काय आहे, जयाच्या सत्ते वाचून त्या वृक्षाच पान ही त्याच्या सत्ते वाचून हलत. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवितो हरी रेम. आणि मग जनक राजाचा गर्व दूर करायचा आहे, गर्वाचं हरण करायचं आहे. नारद महर्षीने सांगितलं देवादी देव आपणच जावं आणि जनक राजाला जो गर्व निर्माण झालेला आहे त्या गर्वाचं आपण हरण करावं. भगवान गणेशांनी का ब्राह्मणाचं रूप घेतलेलं आहे, द्विजाचं रूप घेतलेलं आहे आणि ब्राह्मण रूप घेऊन मिथिला नगरीच्या प्रवेशद्वारावरती भगवान श्री गणेश आलेले आहेत.
द्विजाचं रूप घेतलेलं आहे, ब्राह्मण रूप धारण केलेलं आहे. परंतु या ठिकाणी भगवान गणेशाने थोडं विद्रूप म्हणजे विचित्र रूप धारण केलं आहे. वेड्यासारखे वागत आहेत भगवान श्री गणेश, ब्राह्मण रूप घेऊन आलेले. आणि मग स्वानंद लोकातून प्रस्थान ठेवल्यानंतर मिथिला नगरीच्या प्रवेशद्वारावरती ज्यावेळेस भगवान श्री गणेश रूपी ब्राह्मण आलेला आहे, आतमध्ये न जाता त्या द्वाराच्या बाहेरच म्हणजे मिथिला नगरीच्या बाहेरच मातीमध्ये दळू लागलेला आहे. ते सेवक धावत आलेले आहे. ते जनक राजाला सांगतात, हे पा राजन, कोणीतरी एक अतिथी आलेला आहे, तो आतमध्ये येत नाही, ब्राह्मण आहे, वेशावरून तसंच दिसतं, परंतु मातीमध्ये तो त्या ठिकाणी लोळत आहे. जनक राजा स्वतः आलेले आहेत, ब्राह्मणाचा हात धरलेला आहे म्हणजे साक्षात भगवान गणेशांचा हात धरलेला आहे. जनक राजांच्या लक्षात येत नाही की साक्षात भगवान श्री गणेशाचं ब्राह्मण रूप घेऊन आलेले आहे. आता अन्नदान करायचं आहे ब्राह्मणांना. त्या ब्राह्मणाला बसवलेलं आहे पाटावरती, समोर अन्नाचं ताट आणून मांडलेलं आहे, सर्व अन्नाचं सेवन केलेलं आहे. अजून अन्न मागवण्यात मागवायला सांगितलं. त्या अन्न कोटीमध्ये जेवढं काही अन्न होतं ना, संपूर्ण अन्न संपलेलं आहे. आश्चर्य वाटतं जनक राजाला, अरे केवढा आहार असावा या ब्राह्मणाचा. त्वरित आदेश दिलेला आहे की इतर जे काही अन्न आहे ते शिजवायचं राहिलेलं आहे, ते त्वरित अन्न शिजवावं, लवकरात लवकर या ठिकाणी आणावं. माझ्या राज्यामध्ये या मिथिला नगरीमध्ये अनेक वर्षाची परंपरा आहे, जो कोणी या ठिकाणी आलेला आहे ना तो तृप्त होऊनच गेलेला आहे. माझ्या पुण्याचा क्षय झाल्याशिवाय त्या ठिकाणी बाधा आल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी हा जो द्विज आलेला आहे ना, हा द्विज या ठिकाणी तृप्त होऊन गेला पाहिजे असं जनक राजाला वाटत. अन्नधान्य कोटीमध्ये इतर जे अन्न शिजवायचं राहिलं होतं ते अन्न शिजवण्यात आलेलं आहे, ते अन्न देखील समोर आणून मांडलेलं आहे. ते अन्न देखील भगवान गणेश यांनी म्हणजे ते ब्राह्मण रूप घेऊन आलेल्या ब्राह्मणाने सेवन केलेलं आहे. आता मात्र संपूर्ण नगरीमध्ये आवाहन केलेलं आहे की ज्या ज्या घरामध्ये जेवढं जेवढं अन्न असेल काही असेल तेवढं राजदरबारामध्ये आणावं. संपूर्ण जनकपुरीमध्ये संपूर्ण मिथिला नगरीमध्ये अन्नदान अन्न गोळा केलेलं आहे, शिजवलेलं आहे. आणि भगवान श्री गणेशांच्या म्हणजे त्या ब्राह्मण रूपी आलेल्या ब्राह्मणा भगवान गणेश रूपी ब्राह्मणाच्या ताटामध्ये ठेवलेलं आहे. राजवाड्यातील अन्न तर संपलंच, परंतु मिथिला नगरीमधील अन्न देखील संपलं. आता मात्र त्या मिथिला नगरीमध्ये अनेक वन होते, त्या वनातील फळं आणलेली आहेत, फळं समोर ठेवलेली आहेत, ब्राह्मणाने फळं देखील भक्षण केलेली आहेत. अरे राजन, असं आहे का तुझं अन्नदान? मी तृप्त नाही झालो, लवकर काही अन्न असेल ते अन्न या ठिकाणी आणावं. मिथिला नगरीच्या जनक राजाने खाली मान घातलेली आहे, त्या आसनावरून जे पाट दिलेला होता बसायला त्या पाटावरून हा ब्राह्मण उठलेला आहे आणि मिथिला नगरीच्या बाहेर जाऊ लागलेला आहे, राजवाड्याच्या बाहेर जाऊ लागलेला आहे. दुःखी आहेत जनक राजा, का असं घडलं असावं? अनेक वर्षाची ही परंपरा अन्नदानाची, या ठिकाणी जो कोणी येईल, मग देव असो, मुनी असो, ऋषी असो, साधू असो, सामान्य जीव असो, तृप्त झाल्याशिवाय जात नव्हता, असं पहिल्यांदाच घडले. चमत्कार घडला जणू काही. ब्राह्मण रूपी भगवान श्री गणेश राजवाड्याच्या बाहेर आलेले आहेत. त्याच जनकपुरीमध्ये म्हणजे त्याच मिथिला नगरीमध्ये एक त्रिशरा नावाचा ब्राह्मण आहे, थोर गणेश भक्त आहे. आलेल्या अतिथीमध्येच भगवान गणेशांना मानायचं, त्या अतिथीलाच भगवान श्री गणेश समजून त्या अतिथीची पूजा करावी, त्याला अन्नदान करावं असा नित्यनेम आहे. आणि विचित्र रूप धारण करून ज्यावेळेस हा ब्राह्मण आलेला आहे, त्रिशरा नावाच्या त्या ब्राह्मणाच्या द्वारामध्ये आवाज दिलेला आहे, कोणी आहे का घरात, असेल तर कोणी भिक्षा वाढा. त्यावेळेस त्रिशरा नावाचा ब्राह्मण बाहेर येतो, पाहिलं तर कोण एक ब्राह्मण आलेला आहे, त्यालाच भगवान श्री गणेशांचं स्वरूप मांडलेलं आहे, आतमध्ये बोलवलेलं आहे. दोन्ही दाम्पत्यांनी प्रथमता स्नान घातलेलं आहे त्या ब्राह्मणाला, स्नान घालून उंच आसन दिलेलं आहे, पाद्य पूजा केलेली आहे. भगवान गणेश मानूनच त्या अतिथीला भगवान गणेशाचं स्वरूप मानूनच दुर्वा त्या त्रिशरा नावाच्या ब्राह्मणाने त्या ब्राह्मणाच्या डोक्यावरती ठेवलेली आहे. आता मात्र ताटामध्ये जेवढं काही घरामध्ये शिल्लक अन्न असेल ते अन्न आणलेलं आहे, त्या ताटातील एक घास खाल्लेला आहे आणि तो ब्राह्मण तृप्त झालेला आहे. आणि ह्या हे ज्या वेळेस
जनक राजाला समजलेला आहे, जनक राजाने दरबारा सोडलेला आहे, आपला राजवाडा सोडलेला आहे, नगरीमध्ये आलेले आहेत की अरे कोण आहे असा ब्राह्मण, अनेक शेड्रस देऊन अनेक भोगांना देऊन जो ब्राह्मण तृप्त नाही झाला माझ्या दरबारामध्ये, तो ब्राह्मण माझ्या नगरीत काय जातो, एका गरीब ब्राह्मणाच्या घरी काय जातो, आणि एक घास गावून तो तृप्त होतो पाहण्यासाठी आल्यानंतर। इकडे भगवान श्री गणेशाने आपलं खरं रूप प्रकट केलेलं होतं त्या त्रिशरा नावाच्या ब्राह्मणाला। भगवान श्री गणेश म्हणतात, हे पा थोडा गणेश भक्त आहेस तू, मी प्रसन्न आहे तुझ्यावरती, काय पाहिजे तुला ते। त्यावेळेस त्रिशरा नावाचा ब्राह्मण ब्राह्मण एक वर मागितला, भगवंता नित्य या ठिकाणी माझ्या ठिकाणी देखील घरामध्ये अन्नदान करावं, एकच इच्छा आहे जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत नित्य दुर्वांकुराने तुझी सेवा घडावी एवढीच माझी विनंती आहे। जनक राजाला आता त्यावेळेस समजलेलं आहे की मला माझ्या अन्नदानाचा गर्व झालेला होता आणि त्या गर्वाचं हरण करण्यासाठी साक्षात भगवान श्री गणेश ब्राह्मण रूप घेऊन आलेले होते। अशा प्रकारची कथा सांगितल्यानंतर आता मात्र शौनकांना देखील आनंद झालेला आहे की दुर्वांकुर महात्म्य समजलेलं आहे। तर नंतर शौनक विचारतात, ए पा सुत महर्षी, आपण आम्हाला सांगितलं आहे की भगवान श्री गणेशांना दुर्वाका आवडतात, आता आम्हाला सांगा भगवान श्री गणेशांचं प्रिय व्रत कोणतं आहे। लो महर्षी नावाच्या सूतांना प्रश्न विचारल्यानंतर सूत महर्षी सांगू लागलेले आहेत, भगवान श्री गणेशांना चतुर्थी व्रत का प्रिय आहे, का आवडतं चतुर्थी व्रत भगवान श्री गणेशांना। सूत महाराज सांगू लागलेले आहेत, एके दिवशीचा प्रसंग सुट्टी निर्माण झाल्यानंतर ब्रह्मदेव ध्यानात आहेत, उन्मन अवस्थेमध्ये आहेत, आणि अशा अवस्थेमध्ये ब्रह्मदेवांच्या शरीरापासून एक शक्ती म्हणजे एक देवी निर्माण झालेली आहे। त्या देवीला चार हात आहेत, चार पाय आहेत आणि चार मुख आहेत, म्हणून त्या देवीचं नाव चतुर्थी असं ठेवण्यात आलेलं आहे। ब्रह्मदेवांपासून निर्माण झालेली आहे चतुर्थी, आपल्या वडिलांना म्हणजे ब्रह्मदेवांना विचारते, हे पा प्रभू आपल्यापासून माझी निर्मिती आहे, कोणत्या कारणास्तव या ठिकाणी मला आपण प्रकट केलं, कारण सांगावं, काय इच्छा आहे भगवंता, देवाली देवा पितामह तुमच्या मनामध्ये। ब्रह्मदेव सांगतात, हे पा देवी, भगवान श्री गणेशांचे तू आराधना कर, नामस्मरण कर, भगवान गणेश तुला वर अनेक वर देतील, तुला जे काही मागायचे ते भगवान गणेशांनाच माग आणि आनंदाने तू राहा। ब्रह्मदेवाने आदेश दिल्यानंतर ब्रह्मदेवांच्या शरीरापासून उन्मन अवस्थेतून निर्माण झालेल्या त्या देवाने, त्या देवीने ब्रह्मदेवाकडून मंत्र उपदेशित करून घेतलेला आहे आणि वनामध्ये जाऊन भगवान गणेशाच्या आराधनेला प्रारंभ केला। भगवान श्री ब्रह्मदेवांपासून निर्माण झालेल्या त्या देवीने
आपल्या वडिलांच्या सांगण्यानुसार म्हणजे ब्रह्मदेवांच्या सांगण्यानुसार गणेश आराधना प्रारंभ केलेला आहे. 1000 वर्ष तपश्चर्या केली आहे त्या देवीने. भगवान श्री गणराय प्रसन्न झालेले आहेत त्या तपश्चर्यावरती. वर देण्यासाठी आलेले आहेत, जाग केलेला आहे ध्यानातून आणि विचारणा करतात हे माते कोणत्या करण्यासाठी माझी तपश्चर्या केलेली आहे, तुझ्या तपश्चर्यावरती मी प्रसन्न आहे, तुला काय वर मागायचंय तो वर माग. त्यावेळेस भगवान श्री गणरायांचे ते रूप पाहिल्यानंतर त्या ब्रह्मकन्येला म्हणजे तो ती मातेला आनंद झालेला आहे की देवा मला अन्य काही नको देऊ, मला नित्य अशी तुझी भक्ती दे, मला असं वाटतं मी नित्य तुझं स्मरण करावं, त्या ठिकाणी मला तू जवळ आपलंस जवळ करून दे, तुझं रूप पाहूनच मला आनंद झालेला आहे, मला हर्ष वाटलेला आहे. अनाथाचे सापडला परीस तुझे मला झाला हर्ष, थोर भाग्य माझे जाण काय वर्णो मी वाचे देवा. आणि काय तू मला देणार, अरे तुझं रूप तू मला दाखवलंस ना म्हणजे एखाद्या अभागी माणसाला परीस सापडावा. परीस म्हणजे काय, लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परीसचे आहे, किंवा आपुल्या महिमाने धातू परीसे केले सोने. परीस म्हणजे काय, त्या परीसाचा स्पर्श जर लोखंडाला झाला तर लोखंडाचं काय होतं, सोनं. एखाद्या अभागी माणसाला परीस मिळावा त्याला केवढा आनंद होईल, तेवढा आनंद मला झाला. परीस प्राप्त करता येतो बरं का, परीस पाहिजे का तुम्हाला परीस, चलता चलता लोखंडाला लावलं की त्याचं सोनं. परीस प्राप्त कसा करायचा सांगतो, सर्वांनी कान देऊन ऐका, सांगू का परीस कसा प्राप्त करायचा पाहा. पुरुषांच्या कमरेला जो करदोडा असतो माहिती ना, तो वापरलेला असावा. त्या करदोड्याच्या 7 गाठी बांधायच्या आणि 7 गाठी सोडायच्या, परीस प्राप्त होऊन जाईल. परंतु 7 गाठी सोडायच्या आणि बांधायच्या केवढ्या वेळात माहिती का, आकाशामध्ये वीज चमकली तेवढ्यात गाठी बांधायच्या आणि गाठी सोडायच्या. मिळून जाईल परीस तुम्हाला. अनाथा से लाभला सापडला परीस तुझे मला झाला हर्ष, थोर भाग्य माझे जाण काय वर्ण मी आता देवारी दुवा. मला काही नको देऊ, मला एकच दे तुझी भक्ती दे. त्या देवीने हा वर मागितला भगवान गणेशन अजूनच प्रसन्नता वाटू लागली आहे. भगवान गणेश म्हणतात हे पहा माते, या ठिकाणी सर्व तिथींची तू जननी होशील. या सृष्टीमध्ये इथून पुढे ज्या काही तिथी पडतील ना त्या सर्व स्थितींची तू जननी होशील, तिथींची तू माता होशील. देवी या ठिकाणी माझ्या मला तू प्रिय होशील आणि अनेक जे अवतार मी धारण करणार आहे ना, ज्या दिवशी तुझी तिथी येईल त्याच दिवशी मी अवतार धारण करेल, असे म्हणून भगवान श्री गणेश अंतर्धान पावलेले आहे. त्याकडे ब्रह्मदेवांना देखील आनंद वाटलेला आहे. आणि मग या चतुर्थी मातेच्या शरीरापासून अनेक तिथींची निर्मिती झालेली आहे. या चतुर्थी मातेच्या मुखापासून प्रतिपदा निर्माण झालेली आहे, नाकापासून द्वितीया निर्माण झालेली आहे, छातीपासून तृतीया, बोटांपासून पंचमी निर्माण झालेली आहे, हृदयापासून षष्ठी निर्माण झालेली आहे, त्याचबरोबर डोळ्यांपासून सप्तमी, बाहूंपासून अष्टमी निर्माण झालेली आहे, पोटांपासून नवमी निर्माण झालेली आहे, त्यानंतर कानापासून दशमी निर्माण झालेली आहे, कंठापासून एकादशी निर्माण झालेली आहे, पायांपासून द्वादशी निर्माण झालेली आहे, स्तनांपासून त्रयोदशी निर्माण झालेली आहे, या मातेच्या अहंकारातून चतुर्दशी निर्माण झालेली आहे आणि या चतुर्थी मातेच्या शुद्ध मनापासून अमावस्या व पौर्णिमा या तिथी निर्माण झालेल्या आहेत. अशा प्रकारच्या सर्व तिथींची माता या चतुर्थी माता झालेल्या आहेत आणि या सृष्टीमध्ये त्या दिवसापासून या ठिकाणी सर्व तिथींची परंपरा चालू झालेली आहे. इकडे पुन्हा बरेच वर्ष मुद्गलमुनी वर्णन करतात की तिथींच्या मातृभावे ख्यात चतुर्थी नामे तू जगात, वाम भागी कृष्ण असत शुक्ला सदा दक्षिण भागी. वर दिलेला हे माते, तदनंतर या क्षणापासून तुझे 2 रूप होतील, एक भाग काळा होईल एक भाग पांढरा होईल, एक भागाला कृष्ण नाव अर्पण होईल तर दुसऱ्या भागाला शुक्ल नाव
शुद्ध किंवा वद्य कृष्ण किंवा आपण शुक्ल म्हणतो तसं या ठिकाणी चतुर्थी मातेचे तक्षणी दोन रूप झालेले आहेत प्रगट, आणि दोन रूपांमध्ये प्रगट झालेल्या चतुर्थी मातेने पुन्हा बराच काळ बरेच वर्ष तपश्चर्या केलेली आहे. आणि मग चतुर्थी मातेचा जो पांढरा रूप होता त्या पांढऱ्या रूपाच्या तपश्चरेवरती जे भाग होता शरीराचा त्या भागावरती भगवान गणेश प्रगट झालेले आहेत, प्रसन्न झालेले आहेत. हे देवी तू माझी प्रिय होशील, माझी आराधना केलीस, माझ्या पूजेमध्ये तुला यथावीत त्या ठिकाणी स्थान प्राप्त होईल. जो कोणी तुझं व्रत करेल त्याला धर्म अर्थ काम मोक्ष चारही पुरुषार्थ त्या ठिकाणी प्राप्त होते. त्या चतुर्थीला नाव दिलेलं आहे विनायकी चतुर्थी. वर दिलेलं आहे वरद विनायकाच्या चतुर्थीला नाम प्रख्यात झालेलं आहे. तर नंतर या चतुर्थी मातेचा जो अर्धा भाग जो कृष्ण रंगाचा झालेला होता म्हणजे काळ्या रंगाचा झालेला होता त्या भागाने देखील अनेक वर्षे तपश्चर्या केलेली आहे, आणि अनेक वर्षे तपश्चर्या करून भगवान पुरुषांना प्रसन्न करून घेतलेला आहे. भगवान श्री गदाला वर देण्यासाठी प्रगट झालेले आहे. प्रगट झाल्यानंतर पुन्हा तोच वर मागितलेले आहे ह्या कृष्ण मातेने म्हणजे चतुर्थी मातेने की देवा मला तुझी भक्ती दे. त्यावेळेस भगवान श्री गणेशाने तिला नाम प्रदान केलेलं आहे, हे पहा देवी आजपासून या ठिकाणी ज्या दिवशी तुझं रोज जे लोक तुझं व्रत करतील त्यांना चारही पुरुषार्थ प्राप्त तर होतील, परंतु ते यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत त्यांच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होईल, आणि अनेक प्रकारचं मोठं संकट जरी असलं त्रैलोक्यातील मोठं संकट जरी त्यांच्यावर आलं तर ते निवारण करण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये राहील. आणि या भागासमोर म्हणजे चतुर्थी मातेचा जो शरीराचा काळा भाग आहे त्या काळ्या भागाने तपश्चर्या केली, तो काळ्या भागाला वर देण्यासाठी भगवान श्री गणराज चंद्रोदयाच्या समयी प्रगट झालेले होते. त्या तिला नाव पडले आहे संकष्टी, आणि वर प्रदान केलेलं आहे की जो कोणी भक्त दिवसभर उपवास करून चंद्रोदय समय पारण फेडेल तो माझा सर्वात प्रिय भक्त होईल, त्याचे अनेक संकट दूर होतील असं सांगितल्यानंतर भगवान श्री गणराय अंतर्धान पावलेले आहे. तर त्याच दिवसापासून त्या मातेला संकष्टी सर्व तिथींची जननी म्हणून ओळखू लागलेले आहे. शौनक प्रश्न विचारता त्या ठिकाणी आपला वेळ झालेला आहे, दोन मिनिटांमध्ये सांगून या ठिकाणी आपल्याला कथेला विराम द्यायचा आहे. शौनक प्रश्न विचारतात, हे पहा देवादी देवा सूत महाराज असं एखादं उदाहरण आहे का संकष्टी व्रत केल्याने संकट मुक्त झालेलं आहे. सूत सांगू लागलेले आहेत, पूर्वी अयोध्या नगरीचे जे राजे आहेत नाव आहे त्यांचे दशरथ. दशरथ राजाचं सामर्थ्य मी तुम्हाला मला वाटतं परवा दिवशीच्या कथेमध्ये सांगितलं की इंद्राच्या दरबारामध्ये ज्यावेळेस दशरथ राजाने जावं त्यावेळेस इंद्रदेवाने आपला असुर सोडून दशरथ राजाच्या हाताला धरावं आणि आपल्या आसनावरती नेऊन बसवावं. ज्या ज्या वेळेस देवांचं युद्ध असेल देवांना कुठेतरी सेनामध्ये कमी काही कमी पडू वाटलं तर देवाने राजा दशरथाला आव्हान द्यावं, दशरथ राजा यावं, त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावं, एवढ्या सामर्थ्यवान शक्तिवान राजा दशरथ होते. एके दिवशी आपल्या राज्यामध्ये बसलेले असताना वशिष्ठ मुनीने जाणलं आणि दशरथ राजांना ती कल्पना दिली. काय जाणलं वशिष्ठ मुनीने जाणलं, हे पहा राजन आपल्या राज्याला कशाचीच भीती नाही, आपण सामर्थ्यवान आहात त्याच्या मागचं कारण, आपण बलवान आहात शक्तिवान आहात, परंतु येणारा काळ हा खूप अवघडीचा काळ आहे आपल्या राज्यासाठी, कारण येणारा जो काळ आहे ना त्या काळामध्ये शनीचं रूप धारण करून शनीची दृष्टी आपल्या राज्यावरती पडणार आहे, आणि ती शनीची दृष्टी 12 वर्ष आपल्या राज्यावरती पडल्यामुळे मोठं संकट आपल्या राज्यावरती येणार आहे. 12 वर्षाच्या दुष्काळाला देखील आपल्याला सामोरे जावे लागेल. उपाय विचारलेला आहे दशरथ राजाने, काय करावं मुनी आपणच सांगा, संकट तर आलेलं आहे परंतु यावर उपाय आपणच सांगावा. त्यावेळेस पवित्र अशा श्रवी मातेच्या किनाऱ्यावरती राजा दशरथांना दिलेलं आहे, सांगितलेलं आहे राजन पहा तुम्ही शनिदेवासोबत युद्ध करावं, परंतु शनिदेवाने जर आपली जागा सोडली आणि या ठिकाणी आला शनिदेव तर निश्चित आपला पराभूत आपण पराभूत झाल्याशिवाय राहणार नाही. शनिदेव इथे यायच्या अगोदर आपण शनिलोकांपर्यंत मध्ये जावं आणि त्याच ठिकाणी त्याला अडवावं असं सांगितलेलं आहे. असं सांगितल्यानंतर पवित्र अशा शिरोळी माताच्या तीरावरती वशिष्ठ मुनीने भगवान श्री गणरायाचं सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे. भगवान श्री गणरायांच्या अंगाला शेंदूर उठी केलेली आहे.
आणि तीच शेंदरोटी भगवान श्री गणेशांना अर्पण करून झाल्यानंतर तीच शेंदरोटी राजा दशरथाच्या शरणाला लावलेली आहे. वशिष्ठ मुनीने सांगितले, हे पहा राजा, जवळच आता लवकरच चतुर्थी येत आहे आणि त्या तुझ्या दिवशी तू उपवास कर. संकष्टी चतुर्थी आहे त्या दिवशी. त्या चतुर्थीचा पुण्य एवढा आहे की त्रैलोक्यातील किती जरी मोठं संकट आलं तरी त्या चतुर्थीच्या पुण्याने ते नष्ट होईल. वशिष्ठ मुनीने सांगितलेलं आहे आणि वशिष्ठ मुनींच्या सांगण्यानुसार दशरथ राजाने चतुर्थीच्या दिवशी उपवास केलेला आहे. भगवान गणेशांचं स्मरण केलेलं आहे. आता वशिष्ठ मुनींनी चंद्रवृत्ती राजा दशरथांना लावलेली आहे आणि आज्ञा दिलेली आहे. अयोध्या नगरीची आज्ञा स्वीकारून राजा दशरथ शनी लोकापर्यंत पोहोचलेले आहे. तर द्वारापर्यंत पोहोचल्यानंतर आता युद्ध करायचं आहे. सांगितलेलं आहे, हे पहा शनिदेवाला आव्हान आज्ञा दिलेलं आहे, हे पहा शनिदेव. युद्धासाठी मी आलो नाही या ठिकाणी, प्रथम तर या ठिकाणी सांगण्यासाठी आलो आहे. देवा शनिदेवा या ठिकाणी माझ्या राज्यावरती आपली दृष्टी वाईट दृष्टी पडू नका देव, म्हणून या ठिकाणी मी आलोय. परंतु शनिदेव त्या आव्हानाला काही जुमानत नाही. आणि मग राजा दशरथाने आणि शनिदेवाने युद्धाला प्रारंभ केलेला आहे. बराच काळ बराच वेळ युद्ध होऊन दशरथ राजाने शनिदेवांना प्रबुद्ध केलेला आहे. आणि पुन्हा आपल्या अयोध्या नगरीमध्ये राजा दशरथ आलेले आहेत. त्यावेळेस सांगतात की वशिष्ठ म्हणून राजा दशरथांना देखील चमत्कार वाटतो की सर्वात मोठं संकट ते असतं शनिदेवतेचं. आणि असं असणारं संकट देखील आपल्या राज्यातून निघून गेलेलं आहे. कशामुळे निघून गेलेलं आहे? तर दशरथ राजाकडून संकष्टी चतुर्थीचं व्रत घडलेलं आहे, उपवास घडलेला आहे, भगवान गणेशांची पूजा घडलेली आहे. म्हणूनच राजा दशरथांना देखील त्या चतुर्थीचं पुण्य प्राप्त झालेलं आहे. अशी कथा चतुर्थी महात्म्य शौनकांना स्वतः महाराजांनी सांगितलेलं आहे. तदनंतर एक कथा प्रसंग असा देखील आलेला आहे. भाद्रपद महिन्यातील जी गणेश चतुर्थी आहे त्या दिवशी आपण चंद्र पाहायचा नसतो, म्हणजे आपण गणपती बसवतो त्या दिवशी चंद्र पाहायचा नसतो. चंद्र का पाहायचा नसतो? कारण जर त्या दिवशी आपण चुकून जरी चंद्र पाहिला तर आपल्यावरती चोरीचा आळ येतो. या मागची कथा काय आहे? शौनकांनी प्रश्न विचारला. सूत महाराज सांगू लागलेले आहेत, त्यापूर्वी एके काळी गणेश पुराणामध्ये त्याचं वर्णन असं आलेलं आहे की कैलास पर्वतावरती कार्तिक स्वामी उपस्थित आहेत, भगवान श्री गणेश उपस्थित आहेत, शिव पार्वती उपस्थित आहेत. त्यावेळेस नारद महर्षी आलेले आहेत आणि नारद महर्षींनी एक श्रीफळ भगवान शिवजींच्या हातामध्ये दिलेलं आहे. त्या ठिकाणी ब्रह्मदेव देखील उपस्थित आहेत. भगवान शिवजींच्या हातामध्ये श्रीफळ दिल्यानंतर शिवजींना वाटतं आता श्रीफळ कोणाला द्यावं, भगवान गणेशांना द्यावं का कार्तिक स्वामींना द्यावं? त्यावेळेस ब्रह्मदेव बोलून गेलेले आहेत, हे पहा देवाने देवा, ज्येष्ठ पुत्र कधी पण हा श्रेष्ठ आहे, सर्वात प्रथम मान हा ज्येष्ठ पुत्राचा आहे, म्हणून ज्येष्ठ पुत्राला तुम्ही हा श्रीफळ किंवा हा नारळ द्यावा. ब्रह्मदेवाच्या सांगण्यानुसार शिवजींनी जे श्रीफळ होतं नारद महर्षींकडून प्राप्त झालेलं ते श्रीफळ कार्तिक स्वामीने दिलेलं आहे. आणि भगवान गणेशांना मनामध्ये थोडा वाटतं की या ठिकाणी माझा अपमान केला, मला श्रीफळ दिलं नाही, कोणी केलंय तर ब्रह्मदेवाने केलेलं आहे. बराच काळ निघून गेलेला आहे, कालांतराने एके दिवशी भगवान गणेशांना वाटतं की आपण या अपमानाचा बदला केला. सत्य लोकांमध्ये म्हणजे ब्रह्म लोकांमध्ये भगवान श्री गणेश आलेले आहेत आणि भगवान श्री गणेश ज्यावेळेस येतात मुषकावरती आरूढ आहेत आणि आपलं मोठं रूप धारण केलेलं आहे भगवान श्री गणेश आणि ब्रह्मदेवांकडे. आता ब्रह्मदेवांना देखील भीती वाटू लागलेली आहे. परंतु झालं काय, भगवान श्री गणेशांचं ते रूप पाहून, ते मोठे कान पाहून, ते मोठं पोट पाहून चंद्र भगवंत हसलेले आहेत. भगवान गणेशांनी असं का रूप धारण करावं? म्हणून ते रूप पाहून चंद्र भगवंत हसलेले आहेत. आणि भगवान श्री गणेशांना राग आलेला आहे मात्र आता, आणि रागाने शापवाने बाहेर पडलेलं आहे भगवान श्री गणेशांच्या मुखातून. अरे हे चंद्र देवता, ज्या रूपाचा तुला अभिमान आहे, ज्या सौंदर्याचा तुला अभिमान आहे ना, ते संपूर्ण रूप तुझं नष्ट होईल. आणि आजपासून जो कोणी मनुष्य तुझा चेहरा पाहिजे तुला पाहिल ना, त्याला नरकात जाऊन पडावं लागेल. आपण प्रमाण म्हणतो, इंद्रा पडली भग चंद्र झाला काळा. आता चंद्रदेव भयभीत आहेत, काय करावं, माझ्याकडून घोर अपमान घडलेला आहे भगवान गणेशांच्या रूपाला पाहून मी हसलो. चंद्रदेव
घाबरलेले आहे, उदळायला येत नाही, बरेच दिवस फक्त तेजच तेजच्या सृष्टीमध्ये आहे, उष्णता वाढू लागलेली आहे, ते तेजच आता सहन होत नाही, म्हणून सर्व देवदेवता ऋषीमुनी शिवजींकडे येतात, शिवजींना देखील चिंता वाटू लागलेली आहे. सर्वांनी भगवान श्री गणेशांचं नामस्मरण केलेलं आहे, चंद्रदेवतेने देखील सांगितलेलं आहे की तुम्ही आता या शापातून मुक्त व्हायचं असेल तर भगवान श्री नारायणची आराधना करा, उत्साह मागून घ्या भगवान श्री गणेशांकडून. मग अनेक वर्ष चंद्रदेवतेने भगवान श्री गणेशांची आराधना केलेली आहे, तपश्चर्या करून प्रसन्न केलेला आहे आणि वर मागितलं हे देवा, जो शाप तुम्ही मला दिलेला आहे ना, त्या शापातून माझी मुक्तता करा, मला सोडवा. भगवान गणेश त्या ठिकाणी तपासून म्हटलेले आहेत आणि सांगितलं हे पहा, मी तुला उत्साह देतो चंद्रदेवा, माझं तू नामस्मरण केलं मला शरण आलेलं आहे, म्हणून अन्य कोणत्याही दिवशी तुझं दर्शन घेतलं तरी चालेल, परंतु भाद्रपद महिन्यात तुझी चतुर्थी आहे, त्या दिवशी जर चुकून जरी कोणी तुझं दर्शन घेतलं तर त्याच्या माग त्याला नरकात तरी जावं लागेल किंवा त्याच्यावरती चोरीचा आळ तरी नक्षित येईल. आता ही कथा खोट खरी का खोटी असं शौनकांना वाटतं. शौनक विचारतात काही आहे का असा खरा प्रसंग, त्यावेळेस एक प्रसंग सांगितलेला आहे की साक्षात ज्यावेळेस व्यापार युगामध्ये भगवान श्री कृष्णांवर त्या प्रसंग आलेला आहे, भगवान श्री कृष्णांनी चुकूनच नजर चुकूनच भगवान चंद्रदेवतेचं दर्शन घेतलं होतं आणि मग भगवान श्री कृष्णांवरतीच श्रीमंतक मने चोरीचा आळ भगवान कृष्णांवरती आलेला आहे, अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी आज आपण पाहिलं आहे. आता चंद्र पाहिल्यानंतर आम्हाला एक उपाय सांगायचा, जर आपण चुकून चंद्र पाहिला तर दुसऱ्याच्या दगडावर घरावर दगडी टाकायचे, आता ते खरं का खोटं ह्यात काय आलं, पण असं म्हणतात जर आता जुनी माणसं सांगायचे चुकून चंद्र पाहिला तर काय करायचं शेजारच्या दगडावर दगडी टाकायचं, अशा प्रकारचा कथाभाग आपण पाहिलेला आहे. चिंतामणी देवतेच्या जन्मोत्सवानिमित्त ते चालू 18व्या वर्षी आजच्या या 5व्या दिवशी आपण पाहिलं की भगवान श्री गणेशांना दुर्वा का आवडतात, भगवान श्री गणेशांचे चतुर्थी व्रत हे का श्रेष्ठ आहे, कोणी कोणी केलेलं आहे, युधिष्ठिराने चतुर्थी व्रत केलेलं आहे. पूजला साही थोर साधू संतांनी ऋषीमुनींनी राजेराजांनी नव्हे देवदेवतांनी या चतुर्थीचं व्रत केलेलं आहे. युधिष्ठिराने देखील भगवान श्री कृष्णांच्या सांगण्यानुसार जर राज्य प्राप्ती करून घ्यायची असेल तर चतुर्थीचं व्रत करा असं भगवान श्री कृष्णाने सांगितलं होतं. अशा प्रकारे आज आपण हे चतुर्थी महात्म्य पाहिलेलं आहे. उद्या आपण पाहणार आहोत भगवान श्री गणेशांच्या पूजेमध्ये आणखी दोन गोष्टींना मुख्य प्राधान्य दिलेलं आहे, ते म्हणजे शमी आणि दुसरं आहे मांदार. हे शमी आणि मांदार भगवान गणेशांना का प्रिय आहे ही कथा आपण उद्या पाहणार आहोत. आणि भगवान श्री गणेशांना तुळशी का व्हायची नाही, तुळशी महात्म्य आपण उद्या पाहणार आहोत. या ठिकाणी आजच्या कथेला विराम देत असताना आज आपल्या श्री जन्म उत्सवाचा 5वा दिवस, या ठिकाणी आज दुपारी ज्यांनी आपल्याला अन्नदान केलेलं आहे असे असणारे श्री चिंतन अगलावे भगवान श्री चिंतामणीचे पुजारी यांचे देखील मनापासून आभार, यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आज ज्यांनी आपल्याला दिवसभर अन्नदान केलेलं आहे, म्हणजे सकाळी 5:30 ते रात्री 10 आपण अन्नदानाचं स्वरूप असं आहे पहा. त्या ठिकाणी सकाळी नाश्ता दिलेला आहे 11 आणि 11 ते 5 या ठिकाणी शिऱ्याचा महाप्रसाद देण्यात आलेला आहे आणि तदनंतर आता पुन्हा या ठिकाणी अन्नदान होणार आहे. असे असणारे हरिभक्त पारायण श्री दामोदर सोनबा उंद्रे अध्यक्ष विठ्ठल रुक्मिणी प्रासादिक दिंडी मांजरी यांचाही मनापासून आभार. उपस्थितीमध्ये
अन्नदान करणारे भाविक जर उपस्थित असेल तर त्यांनाही विनंती आपण व्यासपीठावर जायचं. या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान होईल, तर नंतर अष्टविनायक भजन होईल आणि आरती होईल दुपारचे. त्याचबरोबर या ठिकाणी चला आरतीसाठी उंद्रे परिवारातील मान्यवरांना सन्मान सर्वांना विनंती आपण पुढे यायचं आहे. एक ताट घ्या होती कुष्टी महाराज हे YouTube चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तन, प्रवचन, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.